नमस्कार माझ्या कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत मी ज्ञानदा कदम माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विखिल आणि बढेकर ग्रुप पावर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट बँक ऑफ महाराष्ट्र चंदुकगर सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चितळे फ्लेवर्ड मिल्क सुधीर माणके लाईट हाऊस बरवा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार कर्करोगावरती संशोधन करून कर्करोगाबद्दलची योग्य माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणाऱ्या संशोधक आणि लेखिका सुलोचना गवांदे आजच्या आपल्या कट्ट्याच्या पाहुण्या आहेत आपल्या देशात कॅन्सरच्या उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या कर्करोग संशोधन संस्थेत त्यांनी काम केलं आहे अमेरिकेत संशोधनाचं काम करत कॅन्सरसाठी जी वेगवेगळी औषधं बनवली जातात त्यातही त्यांचं योगदान राहिलं आहे आय सी एम आरच्या आकडेवारीनुसार आपल्या देशात दरवर्षी कॅन्सरच्या अंदाजे चौदा लाख नव्या रुग्णांची भर पडते दर नऊ व्यक्तींमागे एका व्यक्तीला कॅन्सरचा धोका संभवतो तर देशामधल्या पंचवीस महिलांमागे एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता असते देशातली कॅन्सरची ही वाढती आकडेवारी नक्कीच चिंताजनक आहे आपल्या समाजात खर तर कॅन्सर आणि भीती हे दोन समानार्थी शब्द असल्यासारखे आहेत आपल्या आजच्या पाहुण्या त्यांच्या संशोधनातनं आणि लिखाणातनं कर्करोगग्रस्तांचं जीणं भयमुक्त आणि ताणमुक्त करण्याचं काम करतात त्यामुळे कर्करोगाबाबतची महत्त्वाची माहिती आणि त्यांना संशोधनादरम्यान नेमके कोणकोणते अनुभव आले ते सगळं काही जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या आपल्या कट्ट्यातून आपण करणार आहोत डॉक्टर नमस्कार आपलं मनापासून आहे नमस्कार, नमस्कार. फार फार आनंद झालेला आहे सुलोचना ताई खरं तर कॅन्सर म्हटलं की म्हणजे फक्त व्यक्तीच्या नाही तर कुटुंबाच्या पोटामध्ये भीतीचा गोळा येतो आणि कॅन्सर विषयीचे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे समज गैरसमज यांनी आपलं मन किंवा एकूण समाज ग्रासला गेलेला आहे बहुतेकांच्या बाबतीत असं होतं की जेव्हा कॅन्सर होतो, जे होतो तेव्हा पहिला प्रश्न त्या व्यक्तीला पडतो आणि अनेकदा बाकीच्या नाही पडतो की का ह्यालाच का झाला बरोबर काही वेळेला आपण असं म्हणतो की व्यसन करण्यानं लोक तंबाखू खातात दारू पितात त्यांची ह्या सवयी ज्या असतात त्याच्यामुळं मग तोंडाचा कॅन्सर किंवा असे काही कॅन्सर होतात पण अनेकदा असा अनुभव येतं की अत्यंत साधं आयुष्य जगणारी व्यक्ती कुठल्याही व्यसनापासून ज्याचा काही संबंध नाही सगळ्या व्यसनांपासून लांब असलेली व्यक्ती एखादी महिला तिला जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा या आजाराविषयीची भीती जी आहे ती समाजामध्ये आणखीन जास्त प्रमाणामध्ये बळावते तर त्यामुळंच खरं तर कॅन्सरच्या विषयीचे असंख्य प्रकारचे प्रश्न आत्ता सगळ्यांच्याच चा आमच्या मनामध्ये असणार आहेत पहिला अर्थातच प्रश्न की कॅन्सर होतो कशामुळं आणि कॅन्सर आपल्याला ठरवून टाळता येऊ शकतो का कॅन्सरपासून स्वतःचा बचाव करता येऊ शकतो का फार छान फा आहे, प्रश्न आहेत आणि फार सुरेख माहिती दिलीस तू सुरुवातीलाच हे सगळं अतिशय महत्त्वाचं आहे पण मी सुरुवात करते तुझ्या नंतरच्या प्रश्नाने आणि त्याच्यात मी अजून एक प्रश्न घालणार आहे तर तू म्हणाला कॅन्सर होतो का ह्याच्या आधी मला सांगावंसं वाटेल की कॅन्सर म्हणजे काय कारण खूप लोकांना तेही माहिती नसतं माझ्या पुस्तकात मी एक गोष्ट केली आहे ती म्हणजे मी काहीच गृहित धरत नाही मी असं धरून चालते की आपण शाळेत शिकलेलं कॉलेजमध्ये शिकलेली सगळी बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र हे सगळं आपण विसरून गेलो तिथपासून मी सुरुवात करते तर कॅन्सर म्हणजे काय तर कॅन्सर हा कुठून बाहेरून आलेला रोग नाही आहे ही आपली स्वतःची पेशी आहे आपल्या शरीरातली आणि आपलं शरीर कोट्यावधी म्हणजे ट्रिलियन पेशींचं बनलं आहे जे एक स्पम आणि एग एकत्र येऊन जे होतं ते वाढत 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 इतकं होतं ट्रिलियन मोजायचं म्हटलं तर मला वाटतं तेरा वर्ष लागतील इतक्या पेशी आहेत आणि काय होतं की जे न्यूक्लियस असतं कंट्रोल सेंटर ते ठरवतं की आप ते एक पहिलं मूळ अंड किंवा एग किंवा ओव्हम तयार झाल्यापासून किती कुठल्या पेशी कशा वाढल्या पाहिजेत कुठच्या पेशींनी आता समजा हे, हे जे आहे ह्याच्यामधल्या पेशी मरून गेल्या म्हणून आपलं जे गर्भाशयात हे कदाचित जोडलेलं असेल तर कुठच्या पेशींनी जगावं किती जगावं आणि कुठ कुणी मरून जावं हे सगळं या कंट्रोल सेंटरमध्ये ठरतं आणि एकदा एक शरीर परिपक्व झालं ना किंवा ह्या सगळ्यांना आपली नेमून दिलेली कामं असतात की रक्ताच्या पेशींनी काय काम, पेशी काम करावं त्वचेच्या पेशींनी काय काम करावं प्रत्येक पेशींची वयोमर्यादा पण ठरवलेली असते सगळ्या पेशी प्रजनन करत नाहीत म्हणजे वाढत नाहीत त्यांना दुभागता येत नाही पण त्याचबरोबर काही पेशींना दुभागण्याची गरज असते लाईक डोक्यावरचे केस जे जेव्हा नाही दुभागत तेव्हा आपण सगळे तक्रार करतो की आम्हाला कमी केस का होत आहेत आपल्या आतड्यातल्या पेशी किंवा रक्ताच्या पेशी ह्या सतत वाढतही असतात कारण जशा त्या संपतात तशा नवीन पेशींचं निर्माण करायला लागतं कॅन्सरमध्ये कर्करोगामध्ये काय होतं की ह्यातली एखादी पेशी असते तिच्यावर वारंवार हल्ला होतो तिची एक प्रकारची तिच्यामध्ये इजा होते ह्या कंट्रोल सेंटरमध्ये ज्याला आपण जनुकं म्हणतो ही जनुकं क्रोमोझोम्सवर असतात आणि मला हे साधारण प्रत्येकाला माहिती आहे की प्रत्येकाच्या पेशीमध्ये न्यूक्लियस असतं न्युक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतात क्रोमोझोम्सवर जनुकं असतात जनुकं ऑर जीन्स कदाचित तुम्हाला इंग्लिश शब्द माहिती असेल है, जीन्स हे ठरवतात आपण आपला रंग काय होतो डोळ्याचा रंग काय होतो उंची किती होते सगळं ते ठरवतात आणि ते प्रोटीन्स निर्माण करतात प्रथिनं तर अशा एखाद्या जीनला जेव्हा धक्का लागतो तेव्हा त्याला म्युटेशन म्हणतात ते शरीराकडे ही पण सोय आहे की अशी म्युटेटेड सेल पेशी तिला मारून टाकायचं आणि बऱ्याच वेळेला ते, ते केलंही जातं आणि फार सुरेख आतमध्ये ज्याला आपण प्रतिक्षमता थेरपी थेरपी म्हणतो ती ह्याच्यातूनच चा आली की शरीर काळजी घेतं की ह्या चुकार ज्या वाट चुकलेल्या रोग पेशी म्हणते मी त्या त्यांना मारून टाकायचं पण जेव्हा हा हल्ला वारंवार होत जातो आणि काही कारणामुळे आपण अशक्त झालेलो असतो आपली इम्युनिटी कमी झालेली असते तेव्हा ह्या पेशीला मारलं जात नाही ती लपून बसते आता तुम्ही विचार करा ट्रिलियन पेशीमध्ये एक पेशी लपून बसली मग ती तिथे लपलेली असते कधीतरी पुन्हा असा काळ येतो की तिला वाढायची संधी मिळते ती थोडीशी मोठी झाली ना की तरी स्वतःला रक्तपुरवठा वगैरे मिळून आपलं एक झोपडं टाकते तिकडे म्हणजे घट आणि मग ती जेव्हा झपाट्याने वाढायला लागते तेव्हा तिला थांबवता येत नाही आणि ही प्रक्रिया अनेक वर्ष चालू राहते आणि मग जेव्हा हे होतं तर तुम्हाला कॅन्सरची गाठ शरीरातली करण्यासाठी ती कमीत कमी एक सेंटीमीटरची व्हायला लागते म्हणजे तुम्ही कल्पना करा की कि किती काळ आणि किती काय म्हणतो प्रक्रियामध्ये झालेली आहे या मधल्या काळातही शरीर थांबवायचा प्रयत्न करतं पण जेव्हा ती मग या स्टेजला येते तेव्हा मग त्यातल्या काही पेशी रक्तात जातात लिम्फमध्ये जातात इतर भागात जायला लागतात आता सर्वसाधारण पेशीची वाढ कारण आपल्या माहिती गळू वगैरे अशा गोष्टी पण हे कॅन्सर नसतात आणि कॅन्सरची गाठ ह्याच्यात काय फरक आहे कॅन्सरच्या पेशी एका जागी जाऊन दुसऱ्या जागी वाढू शकतात जसं बी पेरावत असं हा सगळ्यात मूलभूत फरक आहे आणि ते झालं की आपण थांबवू शकत नाही सो ह्या कॅन्सर आहे मग ह्याच्या हे मी बोलताना तुम तुझ्या थोड्या प्रश्नाचं थोडंसं उत्तर तुला मिळालं असेल की कॅन्सर का होतो तर जेव्हा या जनुकांना धक्का लागतो आणि पेशी त्यांचं काम करू शकत नाहीत म्हणजे त्या वेड्यासारख्या वागतात त्याला मरायला हवं हो तेव्हा मरत नाहीत आणि जास्त त्यांची प्रजा निर्माण करतात आता काय होतं माहिती आहे का तुला माहिती आहे मधमाशांच्या पोळ्यात एकच राणी माशी असते mm. सगळ्या माशांना पिल्लं नाही होत म्हणजे mm. काय जे काय म्हणतात ते तसं वीण नाही होत इथे काय होतं आपल्या बहुतेक सगळ्या पेशी असतात ना त्या कामकरी कामकरी पेशी असतात वर्कर बीज ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्यांना वाढता नाहीयेत पण जेव्हा ह्या जनुकात बदल होतो तेव्हा पेशी रिग्रेस होतात म्हणजे मागे जातात त्यांच्या मूळ स्वरूपाकडे हळूहळू आणि त्या मूळ स्वरूपात जाऊन त्यांना प्रजननाची पुनरुत्पादनाची शक्ती मिळते क्षमता मिळते म्हणूनच तर त्या विभागतात ना आणि हे होत असतं ह्याच्यामुळे हे हे का होतं तर तो जो तो जो त्यांच्यावर जो काही जनुकावर हल्ला होत असतो तो सतत होत राहतो आता हल्ला होत असतो तर तो, तो हल्ला सगळ्यांवर होत असतो हल्ला होतो म्हणजे काय होतं तर मी आता सांगते तुला सिगरेटचं उदाहरण घे असं म्हणतात की एक सिगरेट ओढली ना तर तीन म्युटेशन्स होतात म्हणजे हा धूर जेव्हा काय असतं की ह्याच पेशी आपलं काम करून आपल्या शरीरातनं ही सगळे घातक पदार्थ बाहेर काढत असतात धूर असू दे किंवा एखादं तोंडातून घेतलेली वाईट गोष्ट असू दे विष असू दे आपली लिव्हर आपलं रक्त हे सगळं हे हेच काम करत असतात की नाही म्हणून तू बघशील की सिगरेट ओढणाऱ्या लोकांना फुफ्फुसाचा कॅन्सर होतो का कारण सिगरेटचा दूध फुफ्फुसात जातो सो त्या हल्ल्याचं टार्गेट काय असतं किंवा शेवटचं हे की श्वासनलिका आणि फुफ्फुसाच्या लंगच्या आतले सगळे जे थोडे भाग असतात अल्वी थो, ते राईट अप टू अल्व्हिलो अल्व्हिओलाय म्हणजे त्या छोट्या छोट्या सॅक्स असतात पिशव्या जिथे रक्ताचं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हा एक्सचेंज होतो तर ह्या पेशी इंजेस्ट करतात ना ते गिरंकृत करतात कारण गिरंकृत करून ते ते नष्ट करत असतात पण ते करत असताना त्यातल्या जनुकांची रचना बदलते जनुकं म्हणजे काय असतात तर एका ठराविक सिक्वेन्समध्ये लावलेले केमिकल फॉर्म्स असतात आपण एवढं मागे नको जाऊया कारण मला सायन्स बोलता येईल पण तो उद्देश नव्हता पण आप सर्वसामान्य लोकांना एवढंच कळलं पाहिजे की जनुकांना धक्का लागतो कारण हे एक प्रकारचं विष असतं त्यांच्याकरता आता सुर मी तुला म्हटलं की एका सिगरेटने तीन म्युटेशन्स होतात असं शरीर ते साफ करत राहतं कचरा कर काढत राहतं त्या पेशींना मारतं किंवा त्या दुरुस्त करतं वगैरे पण एक काळ असा होतो की त्यांची ही प्रतिबंधक शक्ती कमी पडते आणि म्हणून जेव्हा कुठचाही त्यांच्यावर होणारा हल्ला म्हण आघात म्हण किंवा बदल म्हण सातत्याने होत राहतात ना तेव्हा मग बदल होतो जनुकात आणि कर्करोगाची सुरुवात होते Hmm. तर मी तुला आत्ता एक सिगरेटचं उदाहरण दिलं कधी कधी शरीरातल्या आतल्या गोष्टी पण असतात म्हणजे आता मी तुला सांगते माझा हल्ली काही दिवस मला ह्या विषयावर बरेच लोक बोलायला सांगतायत निर्णयने पण ह्याच्यावर माझ्याकडून लेख मागवला की हल्ली नवीन संशोधनात असं दिसलंय की जाडेपणामुळे कर्करोग होतो तर सुरुवातीला खूप असे वाटलं खरं तर जाडेपणा स्थूलता हा फार नवीन प्रकार आहे आपल्याला ऐतिहासिक हे माहिती खूप आहे की जेव्हा माणूस उपासमारीने मरतो तेव्हा शरीर काय करतं कारण आत्तापर्यंत तेच जास्त व्हायचं पण ह्या दुसऱ्या महायुद्धानंतर आणि आता ह्या चंगळवादामुळे चुकीचं खाल्ल्यामुळे लठ्ठपणा खूप वाढत चालला आहे तर लोकं म्हणायला लागले की अरे लठ्ठपणामुळे मधुमेह म्हणजे डायबिटीस होईल ब्लड प्रेशर वाढेल कॅन्सर कसा काय होईल आणि मग ह्याच्यावर संशोधन व्हायला तर आता काय होतं की ह्या ज्या मेदाच्या पेशी असतात फॅट सेल्स त्या इनर्ट नसतात म्हणजे गुपचुप बस नुसत्या पडलेल्या नसतात तिथे त्या काहीतरी निर्माण करत असतात हॉर्मोन्स त्याला संप्रेरक म्हणतात पण आपण हॉर्मोन शब्द वापरू तर हे हॉर्मोन्स असतात ना दे आर लाईक इस्ट्रोजन वगैरे आणि मग ते वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये जातात अगदी उत्तम उदाहरण म्हणजे की गर्भाशयात जातात गर्भाशय हे फार सेन्सिटिव्ह असतं हॉर्मोन्सला कारण सगळं त्यांचं एक एकमेकांवर म्हणजे मूल गर्भव राहणं वगैरे या सगळ्याला हॉर्मोन्सची गरज असते आणि अशा ठिकाणी जाऊन ते त्या पेशींना वाढायला उद्युक्त करतात प्रवृत्त करतात आणि म्हणून कॅन्सर होतो हे आता कळून आलं आहे की लठ्ठपणाचा आणि कर्करोगाचा फार जवळचा संबंध येऊ लागला आहे हे आत्तापर्यंत आपल्याला माहिती नव्हतं कारण हे आत्तापर्यंत झालंच नव्हतं दुसरा एक आता नवीन खूप ज्याच्यावर गेली चार वर्षात खूप आवाज उठवायला सुरुवात झाली आहे ती म्हणजे दारू पिणं आतापर्यंत असं वाटत होतं की दारूमुळे त्या माणसाला जे काय होतं ते म्हणजे तो आडाओडा करतो घरातले पैसे जातात भांडणं होतात कुटुंबाला त्रास होतो इथपर्यंत आपल्याला माहित होतं थोड्याफार प्रमाणात आपल्याला सिरॉसिसचं माहिती होतं कॅन्सरचं माहिती नव्हतं पण आता अगदी म्हणजे अगे सी डी सीने से मोठा पेपर पब्लिश केला आहे की दारू प्यायल्यामुळे कॅन्सर होतो आणि तो फक्त लिव्हरचा होत नाही तर अन्ननलिकेचा होतो पँक्रियसचा होतो म्हणजे आतड्याचा होतो बरेच कॅन्सर होतात तर पुन्हा तेच होतं की अल्कोहोल जेव्हा लिव्हरमध्ये त्याचा निचरा केला जातो कुठेतरी आपल्या शरीरात हे सगळं पचवलं किंवा मोडलं मोडून बाहेर काढलं जातं ना शरीरातून तर तेव्हा अल्डिहाईड नावाचा ॲसिटाईल अल्डिहाईड नावाचा एक घटक निर्माण होतो आणि तो ते केमिकल पुन्हा जनुकांवर आघात करू शकतं त्यांच्यात बदल घडवू शकतं तर हे काय माहिती आहे का हे सगळं फार क्लिष्ट आहे आपलं कसं होतं माहीत आहे आणि तुम्हाला कधीही थांबवं कारण मी ह्याच्यावर एक हे क्लिष्ट आहे पण तरी त्याच्यामध्ये म्हणजे बेसिक जो मुद्दा आहे की जो दारू पितो आहे त्याला कॅन्सर होऊ शकतो जे खूप स्थूल आहेत त्यांना कॅन्सर होऊ शकतो जे सिगरेट आहेत त्यांना कॅन्सर होऊ शकतो हे सगळं ठीक आहे जे स्थूल नाही आहेत जे दारू पित नाहीत ज्यांनी कधी सिगरेटचा तर सिगरेटला स्पर्श केलेला नाही अशांना का कॅन्सर कॅन्सर होतो हा अतिशय चांगला प्रश्न आहे आणि हा प्रश्न वारंवार येतो तर काय माहिती आहे का जसं आपलं ज्ञान वाढते कॅन्सर का होतो तसं आपल्याला समजते की किती कॅन्सर हे कर्कजन्य गोष्टींमुळे होतात ह्या ज्या गोष्टी आपण बोललो ज्याला आम्ही इंग्लिश आमच्या म्हणजे सायन्स भाषेमध्ये कार्सिनोजन्स म्हणतो कर्कजन्य म्हणजे ज्याच्यामुळे कर्करोग होऊ शकेल किंवा कॅन्सर अशा गोष्टींची यादी कर केली जाते आणि दुसरीकडे की जन्मजात म्हणजे तुमच्या काही वेळेला पेशींमध्येच काहीतरी कमतरता असते चूक झालेली असते जनुकांमध्ये ही तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडनं म्हणजे हेरिडेटरी आलेली असते आता हे जसं ज्ञान वाढतंय तसं कळतंय की जवळजवळ सत्तर टक्के कॅन्सर आहे तो टाळता येतो तीस टक्के आहे तो अजूनही का होतो हे आपल्याला कळत नाही आता तू ब्रॅकाजिनचं ऐकलंच का बी आर सी ए त्या अँजेलिना जोलीने तिचे दोन्ही स्तन काढून टाकले कारण त्यांना असं कळतं आहे की जे ब्रॅकाजिन आहे बी आर सी ए तिच्या त्या अस्थि असणाऱ्या लोकांमध्ये स्तनाचा कॅन्सर व्हायची शक्यता फार जास्त आहे आणि तिला वाट पाहायची नव्हती आणि मी तुला आत्ता काही वेळापूर्वी सांगितलं तसं की कॅन्सरची गाठ मोठी होईपर्यंत करतच नाही मग ती म्हणाली मला हे भानगडच नको मी काढूनच टाकते सो so, अशा काही जीन्स आहेत <coughs> या समजल्या आहेत की ह्यांच्यामुळे होऊ शकेल पण किती जीन्स कळल्या नाही आहेत मग तुला माहिती आहे आणि हे तुम्हाला म्हणजे तुला नक्कीच माहिती असेल की आपल्याला आपलं आता डी एन ए मॅपिंग संपूर्ण झालेलं आहे सात आठ वर्षापूर्वी आणि त्याच्यावर साधारण एक हजार जीन्स आहेत हां पण त्यातल्या फक्त दहा टक्के जीन्सचं आपल्याला योग्य कार्य माहिती आहे त्या जीन्स काय करतात हे आपल्याला माहीत नाही त्यांचं स्व म्हणजे हा एवढा अफाट विषय आहे की आपल्याला हे सगळं कळत नाही अगदी शंभर टक्के कबूल आणि मी हे माझ्या पुस्तकात फार प्रामाणिकपणे लिहिते की कोणी काहीही वाईट न केलेल्या माणसालासुद्धा कॅन्सर होतो आपला जीव हेलावून जातो बघून की सगळं आयुष्य नीट जपलं मी फक्त त्यांना एवढंच सांगते की हे बघा जेव्हा असं होतं तेव्हा तुम्ही असं म्हणू शकता की माझं नशीब हे मला हे शब्द वापरायला आवडत नाहीत पण असं असू शकतं कारण त्याला अज्ञात असलेली कुठली तरी डिफेक्टिव्ह जीन्स म्हण काहीतरी दोष त्याच्याकडे आहे पण जेव्हा एखाद्या माणसाला दारू पिऊन सिगरेट ओढून काहीतरी वाईट गोष्टी करून कॅन्सर होतो आणि लहान मुलं सोडून बायको मुलं सोडून जावं लागतं तेव्हा तो हे म्हणू नाही शकणार ना तेव्हा त्याला त्याच्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी लागते आणि आणि तुला दुसरं सांगू का एक राजू मी तर मी अशी आहे की मी टॅक्सीत बसलेल्या माणसाला सुद्धा वास आला तर लगेच खडसवायला सुरुवात करते परवाच मी एकाला खूप भरला तू म्हणा म्हणाला मी सिगरेट ओढतून मला खासी येते म्हटलं तू काय मूर्ख तर मला म्हणाल दहा वर्षाचा मुलगा म्हटलं तुझ्या मुलाला तुझ्या डोळ्यासमोर कॅन्सर झाला सिगरेट ओढून तर तू काय करशील मग फार घाबरला विचार पण मुद्दा असा आहे हो हे सगळं बरोबर आहे तू म्हणतोस ते पण आपण ही सबब करून त्याच्यामागे लपायचं की आपण आहे त्या ज्ञानाचा फायदा घ्यायचा मी माझ्या पुस्तकात एक वाक्य लिहिलं आहे तुला सांगते मी वाचते आजारी झाल्यावर अगतिकपणे कुठेही श्रद्धा ठेवायला तयार असणारी माणसे उपलब्ध असलेल्या पुराव्यांवर विश्वास ठेवून स्वतःची जीवनशैली आधीच बदलू लागली तर कर्करोगाचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकेल hmm. कळलं ना हे तुला बिलकुलच हे अमान्य करत नाही पण म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये की म्हणजे शेवटी नशिबावर आहे असं मला म्हणायचं नाही आहे पण ज्या अनेक गोष्टींमुळं आपल्याला कळत नाही की का होतो तर त्याच्यामध्ये आता बोलताना तुमचा जो उल्लेख आला की हेरिडिटरी पण काही गोष्टी असू शकतात अगदी तर कॅन्सरच्या बद्दल असं म्हणजे असं असं म्हणण्याजोगं आहे की कॅन्सर हा अनुवंशिक आहे सो कॅन्सर अनुवंशिक नसतो काय अनुवंशिक असतं तर डिफेक्ट्स इन दोन जीन्स कळलं ना आणि ते डिफेक्टिव्ह जीन्स कॅन्सरमध्ये परावर्तित होतील का नाही हे हा म्हणजे ते काय म्हणतात की ह्या जीन्स असल्या तर कर्करोग व्हायची शक्यता सत्तर टक्के आहे मग ती तीस टक्के का नाही हे आपल्याला अजून माहिती नाही इतकं तुला खरं सांगू का मी जेव्हा टाटा हॉस्पिटलमध्ये होते ना तेव्हा आम्हाला डीएनए म्युटेशन्समुळे मुळे म्हणजे जीन्स म्युटेशनने कॅन्सर होतो हेही माहिती नव्हतं हे सगळं फार नवीन आहे अजून आणि त्याच्यावर काम चालू आहे सतत काम चालू आहे तुला माहिती आहे इम्युनोथेरपीनं आपण बोलू काही वेळाने कारण प्रग सगळ्यात प्रगत संशोधन काय पण हे सगळं फार नवीन आहे आत्ता माझी इच्छा एवढीच आहे की अजूनही हा रोग झाला तर त्याच्यातून बाहेर पडायची वाट फार कठीण असते तर आपल्याकडून आपण जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करावेत म्हणजे ह्या पुस्तक लिहिण्याचे तीन उद्देश होते एक म्हणजे की लोकांना कर्करोगाबद्दल कॅन्सरबद्दल बेसिक्स आधी मूलभूत माहिती मिळावी कारण तू अगदी बरोबर म्हणालास की इतक्या गैरसमजुती आणि अर्धवट समजुती असतात तर ते करावं दुसरी इच्छा होती की कॅन्सर जर जा झाला जा असेल तर त्यांना त्या ते ट्रीटमेंटबद्दल उपचारांबद्दल माहिती व्हावी म्हणजे धीर येईल आणि तिसरी इच्छा होती की जी आत्ता ही तरुण पिढी आहे म्हणजे त्यांच्या तिशीमध्ये नॉनवर्ड्स त्यांनी त्यांचं आयुष्यात जर काही चांगले बदल केले तर त्यांची कॅन्सरची शक्यता कमी व्हावी हे माझे तीन मुख्य उद्देश आहेत मी असं म्हणत नाही की माझ्याकडे उत्तर आहेत कुणाकडेच नाही हा इतका अजूनही गुढ रोग आहे कारण तो आपल्या शरीरातलंच बाण तुमचं तुम्ही टाटा मेमोरियलला काम केलं नंतर तुम्ही अमेरिकेमध्ये गेला तुम्ही पी एच केलीत केली या विषयात म्हणजे माझ्या मते या विषयातले आज जे काही म्हणजे असे जे नामवंत जगभरामध्ये ज्यांचं काम आहे अशांपैकी तुम्ही आहात तर पी एच डी करताना तुम्ही काय याच्यामधला भाग घेतला होता कशाचा संशोधन तर पी एच डी माझी झाली ना तेव्हा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली आपल्याला एवढी माहितीच नव्हती तेव्हा आपण फक्त सेल्स स्ट्रक्चर म्हणजे त्याचं जे रूप आहे त्या पेशींचं ते, 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 ते बघायचो थोडीफार बायोकेमिस्ट्री करायचो थोडं स्टेनिंग करायचो थोडे त्यांचे पाथवेज बघायचो पण आपल्याला डी एन ए जीन्स वगैरे ही सगळी माहिती नव्हती ह्याचं खूप सारं काम सुरू झालं मी एक गोष्ट सांगू का तर काय झालं की साधारण एकोणीसशे साठ पासष्ट साली सी एम एल म्हणजे क्रॉनिक मायलोजिनस ल्युकेमिया असा एक वाईट रक्ताच्या कॅन्सरचा प्रकार असतो तर त्याच्यावर काम करणाऱ्या लोकांना दिसलं की ह्या पेशींमध्ये एक प्रकारचं प्रोटीन जास्त तयार होते काही कळलं नाही कारण काहीच माहिती नव्हतं तेव्हा आय I मीन mean, कित्येक काय लोक ए तुला सांगू का एकोणीसशे शतकाच्या सुरुवातीला जेव्हा सिगरेट अमेरिकेत फार ओढली जायची आणि लंग कॅन्सरचं प्रमाण फार वाढलं होतं तो सर्जन होता तो पण सारखा ओढायचा <laughs> त्याचा असिस्टंट म्हणाला सर हे सगळे इतके काळे काळे लंग्ज आपण काढतो या पेशंट म्हणून तुम्हाला वाटतं का सिगरेटमुळे लंग कॅन्सर होत असेल तो इतका रागावला तो म्हणाला उद्या तू म्हणजे स्टॉकिंग जातले म्हणून पायाचा कॅन्सर होतो म्हणजे इतकं काय होतं माहिती आहे का ह्याच्यात पुन्हा मी थोडी डिग्रे बाजूला जाते विषयाच्या पण मी तुला सांगते हे सगळं का होतं आता समजा आपण आज वाईट अन्न खाल्लं तर संध्याकाळपर्यंत आपल्या पोटात दुखतं आपल्याला परिणाम दिसतात आपल्याला वाटलं खरंच मी ते खाल्ल्यामुळे झालं की नाही अशी शंका असेल तर आपण पुन्हा थोडं चाकून खात्री करू शकतो मी त्याचं असं सांगत नाही करा म्हणून पण ज्याला आपण कन्फर्मेशन म्हणतो की खात्री पुरावा असावा तसं करू शकतो कॅन्सर व्हायला पंधरा वीस वर्ष लागतात पुरावे कुठून आणायचे तुला कधीच कळत नाही कुठच्या पेशीने कधी केव्हा कॅन्सर सुरू झाला हा सगळ्यात मोठा विषय त्याच्यामुळे तुम्ही हा सूर्यन हा जयद्रत कधीच करू शकत नाही हे सगळं स्टॅटिस्टिक्स अवलंबून असतं की सिगरेटचं प्रमाण इतकं वरती गेलं लंग कॅन्सर जाते मग जेव्हा केमध्ये त्यांनी बसून ते सगळं लावलं की प्रत्येक फुफ्फुसाचा कॅन्सर झालेला माणूस स्मोकर होता तेव्हा शेवटी हे सगळं एकत्र आलं एनिवे सो गोईंग बॅक टू सी एम एल स्टोरी तर काय झालं की त्यांनी ते पाहिलं की हे प्रोटीन खूप जास्त प्रमाणात होतं काही कळलं नाही तिथेच राहिलं हा रोग वाईट होता त्या काळात चारातला एखादा माणूस चार एक वर्ष जगायचा लोकं बऱ्यापैकी मी जेव्हा मी काम केलं किमे आज मला माहिती आहे की लोकं मरायचे मग त्याच्यानंतर डी एन ए स्ट्रक्चर झालं सगळं झालं म्हणजे म्युटेशन्समुळे कॅन्सर होतो हे निर्विवादपणे सिद्ध झालं वगैरे तेव्हा एका डॉक्टरला लक्षात आलं की हे जे प्रोटीन आहे ते फक्त कॅन्सर सेल्स वापरतात तर आपण हे प्रोटीनच बंद केलं तर त्याचं उत्पादन त्या जीनमध्ये असं औषध देऊन आणि ते मला विचारू नको कसं कर करतात फार कॉम्प्लेक्स आहे पण हे केलं तर काय होईल हा त्याने मुद्दा घेतला आणि त्याच्यावर संशोधन केलं आणि त्या आधारे त्याने एक औषध बनवलं की टर्न ऑफ द हे बंद करा प्रोटीन आणि त्याने काहीतरी एक पंचवीस लोकं घेतली आणि त्यातली काही अगदी मराल टिकलेली होती तुम्ही जर ह्याच्यातलं क्लिनिकल चाच चाचणी हे प्रकरणं दोन वाचलीत ना तर त्याच्यात मी सांगते की पेशंटना कधी तुम्ही क्लिनिकल चाचणीत घेतात तर ते अगदी दुसरे काही उपाय नसतील वगैरे तेव्हा त्यांना घेतलं पंचवीसच्या पंचवीस माणसं बरी झाली त्याला काय ना आणि मग त्याच्यानंतर ते त्याने सगळं रिपीट केलं आज ग्लिव्हेक हे त्या औषधाचं नाव आहे त्याचं केमिकल नाव इमॅटिनिब आहे आणि त्याने फक्त एवढंच केलं की ते बंद केलं आज कोणीही त्याने मरत नाही कोणीही नाही ही एक गोळी आहे ती घेतली तर हे पेशंट उत्तम आयुष्य जगतात हे फ एक आणि एक फक्त कॅन्सरच्या उपचारातलं मिरॅकल जादू आहे आणि त्याच्यावर टाइमने पण कव्हर दिलं होतं मी अतिशय अभिमानाने सांगते की त्यांनी जेव्हा हे प्रेझेंट केलं ॲस्कोमध्ये तेव्हा मी तिथे होते सॅन फ्रान्सिस्कोत लोक थक्क झाले बघून असं कधी होईल असं वाटलंच नव्हतं की एक गोळी देऊन असं होईल पण मला हे का मी तुला ही गोष्ट सांगितली की जसं जसं आपल्याला ह्या पेशी कसं वागतात हे कळेल आणि त्या पेशींना मग प्रतिबंध करायचे उपाय आपण शोधू शकतो तेव्हाच कॅन्सर व उपचार मिळतील पण तोपर्यंत आपण खूप सारे अंधारातच चाच पडतो रे म्हणजे तू मला विचारशील की किमोथेरपी ओके नाही बहुतेकांना सर्जरी माहिती असते की गाठ काढायची आणि किमोथेरपीबद्दल तर किती मनात भीती असते तर किमो म्हणजे केमिकल थेरपी म्हणजे ट्रीटमेंट थोडक्यात हे काय असतं की शरीरात विष घालायचं नसे वाटे आणि अशी इच्छा करायची की ते विष फक्त कॅन्सर पेश पेशींना मारेल आणि निरोगी पेशींना सोडेल असं थोडंच होतं थो कारण आपण टार्गेटच ब्लाइंडली घातलं आहे त्याला कसं त्या औषधाला करणार त्याला काहीच आपण बांधलेलं नाही आहे त्या टार्गेटला की तू कशी शोधायचीस क्या त्यांचं म्हणणं एवढंच आहे कॅन्सरच्या पेशी ह्या बराबर वाढतात तर हे औषध भराभर वाढणाऱ्या पेशींना मारेल पण आपल्या तोंडाचं आतल्या पेशी असतात त्या भराबर वाटतात केसाच्या पेशी भराबं वाटतात वत्ताच्या पेशी म्हणून तुम्हाला जे किमोथेरपीचे सगळे दुष्परिणाम दिसतात की केस जाणं मळमळणं किंवा हगवण लागणं किंवा तोंड येणं भयंकर असतात म्हणजे तुम्ही कोणी जर कधी काळजी घेतली असेल कॅन्सर पेशंटची तुम्हाला कल्पना असेल हे का होतं कारण चांगल्या पेशंटबरोबर म्हणजे वाईट पेशंटबाबत चांगल्याबेशी पण ह्या औषधाला बरी पडत असतात आणि तरीसुद्धा ह्यातले आम्ही शंभर रुग्ण घेतले आणि त्यांची त्यांना हे औषध दिलं क्लिनिकल चाचणीत आणि त्यातले तीस चाळीस जरी बरे झाले तर आम्ही म्हणतो वा आमची ट्रायल यशस्वी झाली अरे पण साठ टक्के ना काहीच नाही झालं वेगळेच ग्लिव्हेकने काय केलं की शंभर टक्के बरे झाले आणि हे फार क्वचित होतं अजूनही इतकं प्रभावी औषध आपल्याकडे नाही पण मी तुला सांगते तू तु नक्की जाऊन ह्याच्याबद्दल वाच मला म्हणजे मी त्या कंपनीत काम करायला गेले मला इतका मोह पडला या सगळ्या काय म्हणतो शास्त्राचा त्या ज्ञा विज्ञानाचा आणि त्या सगळ्याचा की कि त्यांनी किती सुरेखपणे हे पण म्हणजे आता हा काळ लांब नाही आहे असं आपण म्हणायला हरकत नाही की तुम्ही कॅन्सर झाला तर गोळी घेतलेत आणि बरे झालात हा आपला उद्देश आहे मला जेव्हा लोक विचारतात की तुला काय वाटतं कॅन्सरचं काय होईल कॅन्सर बरा होईल का कॅन्सरला औषध मिळेल का मी सांगते नाही कधीच नाही मिळणार शंभर प्रकारचे कॅन्सर आहेत प्रत्येक कॅन्सरला इतक्या स्टेजेस आहेत कुठून औषध मिळवणार ना? असं नाही होत ना पण एकदा तुम्हाला काय केलं की काय होतं हे कळलं तर मग त्यात शक्यता आहे ना की तुम्हाला म्हणजे श्वसनाचा म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर आणखीन आतड्याचा कॅन्सर तर थोड्या फरकानं तुम्ही ह्याही कॅन्सर म्हणजे ह्या कॅन्सरला ज्या कारणाने बरं करू शकता ज्या औषधाने त्याच कारणाने तुम्ही ह्याचंही करू शकतो करू शकतो आणि तेच प्रयत्न चाललेत आत्ता आता, आता प्रयत्न असे चाललेत की पूर्वी आपण फक्त म्हणायचो फुफ्फुसाचा कॅन्सर किंवा आतड्याचा कॅन्सर जसं तू बोलला आता आपण ह्या कॅन्सरना त्यांच्या म्युटेशनवरून ओळखतो की दीज आर ब्रॅका पॉझिटिव्ह किंवा दीज आय अल्क पॉझिटिव आणि मी या अल्फाबेटसुपमध्ये जात नाही कारण ते कारण पण असं जेव्हा करतं तेव्हा मग त्यांना कळतं की ह्याला कुठचं औषध जास्त लागू पडेल पण होतं काय माहिती आहे राजू हा जो मी तुला ल्युकेमिया सांगितला सी एम एल रक्ताचा कॅन्सर त्याच्यात एक महत्त्वाची बाब अशी होती की त्याच्यात एका म्युटेशनमुळेच ज्याला आम्ही ड्रायव्हर म्युटेशन म्हणतो पेशी बदल जनूक बदललं होतं आणि कॅन्सर झाला होता पण पेशी पण फार स्मार्ट असतात रे म्हणजे त्यांच्यात नेहमी एकच होतं असं नाही म्युटेशन अनेक म्युटेशन ह्या mm. कॅन्सरला कारणीभूत असू हो शकतात तर हे जे मी तुला ग्लिव्हेक सांगितलं ना त्याला लक्ष थेरपी म्हणजे टार्गेटेड थेरपी म्हणतात आणि असे बरेच नंतर औषधं आली पण कुणालाच ग्लिव्हेक इतकं यश मिळालं नाही दोन कारणं होतात एक म्हणजे एकाहून जास्त म्युटेशन कारणीभूत असतं दुसरं म्हणजे कधीकधी पेशी इतक्या चतुर असतात की ते एक तू त्यांचा मार्ग बंद केलास आपण जसा आप मागचा रस्ता घेऊन जातो ते मागच्या रस्त्याने जिवंत राहायचा हे शोधतात तुम्ही आता म्हणजे व्यसनांमुळे किंवा मोठ्या व्यक्तींना कॅन्सर होतं त्याच्याबद्दल सविस्तर विवेचन केलं परंतु जर आपण बघितलं तर लहान मुलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्या लहान मुलांमध्ये बरं तुम्ही म्हणता की कॅन्सरच्या पेशी वाढायला दहा ते बारा वर्ष लागतात तर अशा वेळेला लहान मुलं म्हणजे अक्षरशः म्हणजे एक दोन वर्षाच्या मुलांना सुद्धा कॅन्सर झालेला आहे न, तर तो कशामुळे होतो अतिशय उत्तम प्रश्न आहे आणि तुम्ही विचारला ते फार छान केलं कारण हा प्रश्न आहे ना हा खूप महत्वाचा आहे तर मुलांच्या होणाऱ्या कॅन्सरपैकी नव्वद टक्के कॅन्सरचं कारण आपल्याला चा माहिती नाही आपल्याला त्यात म्युटेशन्स कुठली झाली आहेत ते माहिती आहेत पण ती का झाली तुम्ही जे अगदी परफेक्ट बोललात की ते अजून एवढे जगलेच नाही आहेत ना की त्यांच्यावर त्यांच्या जनुकांवर आघात होईलन बदल होतील हे सगळं तर त्याच्याकरता दोन तीन थिअरीज सांगितल्या जातात एक अशी आहे की काही वेळेला जेव्हा ओव्हम आणि स्पम एकत्र येतं जे, जे होतं त्यांचं मिलन होतं तेव्हा त्याच्यात ते काहीतरी चूक होऊन कुठची तरी एखाद्या जनुकात दोष निर्माण झाला असेल ही एक थिअरी आहे काही वेळेला आईवडिलांकडून काहीतरी आलं असेल पण आईवडिलांकडनं आलं तरी आई त्याचं इतक्या लवकर व्यक्त का व्हावं कारण तसं आपण म्हणतो काहीतरी व्हायला पाहिजे तिसरं असा एक मतप्रवाह आहे की जरीही हे दोष आले तरीसुद्धा त्या देश दे मस्ट बी दे म्हणजे त्याच्यानंतर काहीतरी अजून एक ट्रिगर अजून एक धक्का त्याला लागत असेल त्याच्यामुळे लहान मुलांना कॅन्सर होतो पण मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगते आणि तुम्ही जर माझं पुस्तक वाचलं तर त्याच्यात मी पुन्हा पुन्हा कबूल करते की काय आपल्याला माहिती नाही आपल्याला सगळं माहिती नाही तर मुलांचा कॅन्सर हे त्याचंच एक फार महत्त्वाचं उदाहरण आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर मुलांना कॅ पण खरं सांगू का मुलांना जो कॅन्सर होतो ना ते प्रमाण जास्त नाही आहे म्हणजे मोठ्या लोकांच्या तुलनेत फार कमी होतो पण मुलं अस मुलांना मुला बाकी काहीच आजार होत नसल्यामुळे आपल्याला तसं वाटतं अजून एक चांगली गोष्ट आहे की मुलांना ल्युकेमियाज खूप होतात म्हणजे रक्ताचे कॅन्सर त्याच्यावर आता फार चांगले उपाय निघालेत पण त्यांना जे मेंदूचे कॅन्सर डोळ्याचे कॅन्सर वगैरे होतात त्याच्यावर अजूनही उपाय नाही आहे ही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मी अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की आपल्याला सगळी कारणं माहिती नाही आहेत सुलजता सुलोचना ताई खरं तर आत्ता आपण वाईट सवयींमुळे होणारे कॅन्सर वगैरे याच्याबद्दल बोललो पण आजकाल मी बऱ्याचदा वाचते की बत्तीस वर्षाचा तरुण असतो चौतीस वर्षाचा तरुण तरून असतो तरुणी असते आणि त्यांना अचानक कॅन्सरचं निदान होतं आणि कळतं तेव्हा लास्ट स्टेजला आलेला असतो बरोबर तर स्ट्रेस रिलेटेड कॅन्सर असं काही असू शकतं मला वाटत नाही मला असं वाटतं की जर कॅन्सर सुरू झाला असेल तर हो स्ट्रेस विल अलाव इट टू ग्रो म्हणजे त्याच्यामुळे फा त्याचं काय होतं प्रतिबंधक शक्ती त्याला आळा घालू शकणार नाही आणि त्याची वाढ होऊ शकेल पण फक्त स्ट्रेसमुळे कॅन्सर होतो कारण पुन्हा तू बघणं की अनलेस स्ट्रेसमुळे अशी काहीतरी शरीरात केमिकल्स किंवा हॉर्मोन्स जर निर्माण होतील जी जनुकांवर परिणाम करू शकतील तरच कॅन्सर होऊ शकेल आणि तशी काही माहिती आपल्याकडे सध्या तरी नाही आहे म्हणजे मी पुन्हा पुन्हा आणि तुम्हाला असं वाटेल की मी अशी उत्तरं का देते कारण मला जे आज पुराव्या सकट सिद्ध झालेलं नाही अशी कुठचीही गोष्ट लोकांच्या पुढ्यात ठेवायची कारण कॅन्सरच्या बाबतीत हे अतिशय होतं की लोकं अशी विधानं करतात ज्याला काही बुडखा नसतो आणि त्याच्यामुळे दिशाभूल होते लोकांची उदाहरणार्थ तुमच्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल धादांत गैरसमज पसरवले म्हणजे पसरवण्यासाठी ज्याचा उपयोग होतो तर आता मी मध्ये एक लेख वाचला त्या बाई होत्या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी मी स्वतः व्हॉट्सॲपवर फार कमी असते त्यांनी लिहिलं होतं की विमानातनं प्रवास करणाऱ्या ह्या ज्या एअर हॉस्टेसेस वगैरे असतात वारंवार ह्या सगळ्यांना कॅन्सर होतो आणि म्हणून मी दर पाच वर्षांनी फक्त भारतात जाते त्यांचं दुसरं एक विधान असं होतं की मी माझ्या ॲन्युअल फिजिकलला एकादशीचा उपवास करून दुसऱ्या दिवशी गेले तर म्हणजे सगळे पॅरामीटर्स एवढे नॉर्मल होते की डॉक्टरने सांगितलं तुम्हाला तर अजून काही करायचीच गरज नाही नंतर मग आपल्या केरळमधले जे आहेत आयुर्वेदिक आश्रम त्यांचं तर मला लोक येऊन इतकं सांगतात कुठेही असले ते येऊन सांगतात की आमच्या माहिती स्टेज फोर कॅन्सर होता आणि तो माणूस तिकडे गेला आणि ते काहीतरी व्हीट जम्प वगैरे काय जे थेरपी असते ती घेतली तो संपूर्ण बरा खूप छान आहे आम्ही मेमोरियल स्लोन कॅटरिंग टाटा हॉस्पिटल सगळं बंद करतो हे किती महागडी औषध आहेत प्रत्येकजण म्हणतो हा आपण व्हीट जम्प करूया फक्त पण पण मला दाखवा ना कुठे मी सांगू का तू एक शब्द एक गोष्ट आम्ही मी म्हणजे संशोधनात आम्ही काय म्हणतो डेटा इज द किंग डेटा नेव्हरलाइज डेटा म्हणजे माहिती जी आम्ही अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करून जमवतो आणि तो डेटा कुठेच मला दिसत नाही हे असं सांगोबांगी कुठली तरी एक गोष्ट सांगितली मग ह्याच्यात होतं काय मला कुणी कुठेही जावं त्याचा मला प्रश्न नाही आहे मा म्हणजे मी स्वतः असं नाही म्हणणार की तुम्ही पुना -पुना की एक हॉस्पिटल किंवा डॉक्टरकडे जा पैसा खर्च होतो पण त्याहूनही महत्त्वाचं वेळ खर्च होतो काय मी पुन्हा पुन्हा लिहिते की एकदा कॅन्सर लक्षात आलं तुम्ही जितक्या लवकर उपचार कराल तितकी बरं वाटण्याची बरं होण्याची शक्यता वाढ पण तो जो भारतीचा प्रश्न होता की जीवनशैलीतल्या बदलांचा वाढत्या तणावाचा कॅन्सर वाढण्यावर कॅन्सर निर्माण होण्या कॅन्सर वाढण्यावर होऊ शकेल पण हे जे तू मला कॅन्सर सांगतेस ना ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर वगैरे जे होतात ना तर मला वाटतं की एकन एक दिवस ह्याच्यावरती ह्याच्या जीन्सचं आपल्याला कळेल सतत हे नवीन जीन्स समजत असतात आता मी मला नुकतंच मेमोरियल स्लोन केटरिंगमध्ये जाय जायला लागलं काही कारणामुळे हे जगातलं नंबर एकचं कॅन्सर हॉस्पिटल आहे न्यूयॉर्क शहरात तर तिथे मी त्या हेड ऑफ गॅस्ट्रिक सर्जरीशी बोलत होते मग घरी जाऊन मी सहज तिचं पाहिलं एक प्रेझेंटेशन तर मी स्वतः गॅस्ट्रिक कॅन्सरवर काम केलं पण मला हे माहिती नव्हतं की गॅस्ट्रिक कॅन्सरची आता अशी एक जीन आली आहे गॅस्ट्रिक कॅन्सर म्हणजे आपलं स्टमक म्हणजे पोट जठर तर अशी जीन आली आहे की त्याच्यात कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढतं आणि ह्या वा कॅन्सरवर काही उपाय नाही आहे तर ती मला तिने असं प्रेझेंटेशन केलं की लोकं नुसतंच तर आता जठर पण आहेत की ही जीण आहे म्हणून ही जीन आली हे किंवा शोधली गेली हे मलाही माहिती नव्हतं कारण हा क्षेत्र कॅन्सर रिसर्चचं एवढं विस्तृत आहे की तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरमध्ये काय शोध चालले माहिती नसतं तर तुझ्या प्रश्नाला उत्तर जे तू अगदी बरोबर बोलला म्हणजे की कुठेतरी काहीतरी त्यांच्या जनुकात दोष असणार जे जन्मजात असणार जे आपल्याला अजून शोधता आलेले नाही पण ते एक दिवस कळतील आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घे भारती की पूर्वीच्या काळीनं किती लोक कशाने मरत होती हे कळतच नव्हतं आता आपण ह्याच्याबद्दल जास्त समजतो म्हणजे मी लोक म्हणतात कॅन्सरचं प्रमाण वाढलंय का नाही वाढले पण पूर्वी पन्नासी साठीलाच लोक मरत होती त्यातल्या किती जणांच्या शरीरात अजून सुप्तावस्थेतला कॅन्सर असेल हे आपल्याला माहिती नाही ते, ते, ते काहीतरी वेगळ्याच रोगाने मरत होते तर मला वाटत नाही की कॅन्सरचं प्रमाण वाढलंय पण कॅन्सर जास्त प्रमाणात शोधला जातोय माझा वेगळा माझा उलटा प्रश्न आहे बोल की एकूण आता ह्या सगळ्या वैद्यकीय संशोधनामुळं आणि आणखीन हे कारणांमुळे अवेअरनेसमुळं कॅन्सरचं प्रमाण कमी होत आहे का अगदी होतंय पण आपल्या देशात नाही दुर्दैवाने अमेरिकेत बोलताना मी सांगते की कॅन्सरचं सा प्रमाण आणि कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण अतिशय लक्षणीयरित्या कमी आहे पण हे दुर्दैवाने मी भारतात नाही बोलू शकत का अप... फरक आहे म्हणजे अमेरिकेत आणि भारतामध्ये काय फरक आहे एक म्हणजे प्रदूषण आपलं प्रदूषण आपला घात करणारे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे मी आहे की अजूनही सिगरेट ओढायचं प्रमाण कमी नाही झालेलं आहे अमेरिकेत कमी झालं अतिशय कमी आहे सिगरेट ओढणारं म्हणजे माझ्याकडे सात वर्षापूर्वी कोणीतरी एक ॲस्ट्रे दिला मला भेट म्हणून अतिशय महागाचा आहे तो कुणाला द्यायचा हे मला अजूनही कळलेलं नाही कोणीच नाही आहे माझ्या माहितीत सिगरेट ओढणारं नाही खरंच सांगते आणि ही खूप चांगलं तुला एवढंच नाही तर मी तुला सांगते आता माझी मुलगी तीस एकतीस वर्षाची आहे ना दारू पिण्याचं प्रमाण कमी होत चाललंय मध्ये त्या रेड वाईनवाल्याने खूप खोटेपणा केला आणि सांगितलं रेड वाईन चांगले काही चांगलं आणि पुन्हा मी तुला हे सांगते मी असं म्हणत नाही कुणी छान जगूच नाही कधी ते मस्त जेवावं कधी ते झिंगावं कधीतरी एखादा पेक घ्यावा माझं म्हणणं एवढंच आहे प्रत्येक गोष्टीला मर्यादा ठेवा कारण हे आपलं शरीर आहे हे एकच शरीर आहे हे बदलता येत नाही आणि त्याच्यात आज जे काही होतं आहे ते तुम्हाला दिसत नाही तर मर्यादा ठेवा एवढंच माझं म्हणणं आहे मी कुणालाही म्हणत नाही की तुम्ही सगळं सोडून द्या जा गोईंग बॅक तर भारतात का तर भारतात ते झाले आता मी तुला एक मजेशी गोष्ट सांगते चार वर्षापूर्वी मी युरोपमध्ये एका कॅन्सर कॉन्फरन्सला गेले तिकडचा माणूस म्हणायला लागला की भारतामध्ये लिव्हर कॅन्सरचं प्रमाण खूप वाढणार आहे लिव्हर कॅन्सर अति भयानक असतो म्हटलं का बाबा एवढं तुला काही दारूमुळे असं वाटतंय का हो वगैरे म्हणून मी ऐकत होते तर लिव्हरमध्ये असा एक प्रकार असतो ज्याला म्हणतात नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज ओके म्हणजे एन ए एफ एल डी असा काहीतरी वॉट एव्हर हां हा hmm. प्रकार काय असतो की आपण जे जास्तीचा मेद खातो फॅट्स खातो म्हणजे सगळं हां तर ते जे फॅट असतं ते लिव्हर सगळं काढू शकत नाही कारण लिव्हर हे आपलं पॉवर हाऊस आहे ना hmm. आणि ते तिथे जमतं आणि ते तिथे जमून हळूहळू हळू तिकडच्या चांगल्या सेल्सची जागा हे फॅट घेतं आणि ते जेव्हा वाढत जातं तेव्हा सिरोसिस सारखे सिमटम्स दिसायला लागतात आणि त्याच्यातून कॅन्सर होतो हे माहिती आहे आणि मी तुला सांगते की पन्नाशीच्या पुढच्या कुणाचंही पन्नास पंचावन्नच्या पुढचं कुणाचीही लिव्हर पाहिली तर थोड्याफार प्रमाणात फॅटी डिझीज दिसतोच दिसतो हे सगळ्या डॉक्टरांना माहिती असतं पण आपल्याकडे आपलं खाणं इतकं चुकीचं होत चाललं आहे की त्याचं प्रमाण वाढणार आहे आणि आपण नुसतेच खातो व्यायाम करत नाही पुन्हा तर ही जी सगळी कारणं आहेत ना ही नवं श्रीमंती नवीन आयुष्य अजून एक गोष्ट आपल्याकडे आतड्याचा कॅन्सर दिसायचाच नाही कारण आपण भरपूर पालेभाजी ग्रेन्स म्हणजे धान्य वगैरे हे सगळं खात होतो त्यामुळे मलविसर्जन अगदी सहजपणे होत होतो तिथे कधी आपल्याकडे पॉलिप्स वगैरे होत नव्हते इट वॉज जस्ट कम्प्लिटली अननोन की आतड्याचा आता पुन्हा त्याचं प्रमाण जास्त दिसतं आहे आपल्याकडेच नाही आफ्रिकन देशात का तर आपण बटाटे वडे खातो ना भाजी आणि भाकरी खायच्याऐवजी एकदा खा तुम्ही मी असं नाही म्हणत आता मी उद्या पुण्याला जाणार आहे तर मी नक्की थांबून खाईन पण तोच आहार व्हायला नको आणि इथे पुन्हा मी एक गमतीची गोष्ट सांगते माझी एक मांजर होती गले लठ्ठ मांजर होती बिचारी मेली अमेरिकेत आणि तिची ती रिव्हर फेल्युअरमध्ये गेली आणि डॉक्टर म्हणाले भेट की तिला तुम्ही फिडिंग ट्यूब लावा तेव्हा मी जाऊन त्याच्याबद्दल वाचलं तर मा सुद्धा म्हणजे एक मांजर जे जेव्हा वाईल्डमध्ये राहतं बाहेर तेव्हा ते, ते काय खातं उंदीर मारून खार मारून हे त्याच्यात ते त्यांना काहीच जंक फूड मिळत नाही आणि आम्ही त्यांना जे पिशवीतलं देत होतो इट वॉज लाईक like फ्रेंच फ्राईज फारच आवडायचं तिला कुडूम कुडूम करून खायला आणि तिची सगळी लिव्हर गेली सो so, असं नाही की फक्त माणसालाच होतो आज आपण जे बदल आपल्या आपल्या हां म्हणजे डायबिटीस होतोय कुत्र्या मांजांना आणि कॅन्सर तर होत होता पण ते वेगळं पण हे असं फॅटी लिव्हर डिझीज होतो सो हे कुठेतरी इव्होल्युशनमध्ये उत्क्रांतीमध्ये आपल्या शरीराने काय आत घ्यावं कसं वापरावं त्याचा कसा विनिमय करावा हे ठरलेलं होतं ज्याचे नियम आपण फार थोड्या काळात बदलतोय माझे दोन बेसिक प्रश्न आहेत की त्यातला एक प्रश्न असा आहे की मी आता कॅन्सर कुणालाही होईल आणि कधीही होईल हे आपल्याला कळलेलं आहे तर एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीनं त्याच्या आयुष्यामध्ये आत्ताच काय बदल करायला हवेत किंवा काळजी घ्यायला हवी आहे जेणेकरून तो धोका टाळू शकतो आपण किंवा लांब राहू शकतो आपल्यापासून so, अगदी साधं म्हणजे तंबाखूच्या सगळ्या प्रकारांपासून दूर राहायचं तंबाखूची आपल्याला काहीही गरज नाही आहे गंमत म्हणून सुद्धा नाही दारूची मी थोडं तरी कळू शकते तंबाखूपासनं अगदी म्हणजे अगदी शंभर टक्के दूर राहायचं अल्कोहोल मर्यादित प्रमाणात आणि दुसरं म्हणजे की आपली जीवनशैली अशी बदलायची जी की त्याच्यात आपलं वजन आता तू असा विचार कर की समजा तिसाव्या वर्षी अतिशय सुरेख वजन बांधा सगळं काही आहे त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी फक्त अर्धा पाऊंड वजन वाढलं फक्त अर्धा पाऊंड करणार पण नाही साठाव्या वर्षी किती वाढलेलं असेल पंधरा किलो हो की नाही मग काय करायचं त्याचं मग तुम्हाला आधीच कळायला पाहिजे की हे समजा तिसऱ्या वर्षी कळलं की आपलं अर्धा पाऊंड नाही अर्धा किलो म्हणावं तुम्ही व्हॉट एव्हर पण पंधरा पाऊंड जरी वाढलं तरी दॅट इज टू मच राईट मग तेव्हा काय होणार सो हे आपल्याला पूर्वी हे असे नियम होते पूर्वी लोकांची म्हणजे मला कालच कोणतरी म्हणालं की हल्ली पंचवीस तीसची मुलगी आहे ना ती खूप मोठी दिसते कारण आहारात बदल झालाय ना त्यामुळे बांध्यात पण बदल आहे आणि तो चांगल्या तऱ्हेने झाला असेल व्यायाम करून आपल्याकडे व्यायाम हा कन्सेप्टच नाही आहे मला माहिती आहे की मुंबईतलं आयुष्य खूप कठीण आहे आणि जाणं सोपं नाही आहे पण कुठच्या तरी मार्गाने काहीतरी करून थोडंफार आपल्या शरीराचं चलन वलन करायला पाहिजे एक असा 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 मतप्रवाह आहे की शरीराला जेव्हा कळतं की त्याची फारशी गरज नाही कुठचं आहे मेंदूला पण तेव्हा ते बंद व्हायला लागतं कळ ना स्नायू जर तू वापरले नाहीस तर ते आखडू आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे माझा एकदा पाय मोडला होता तर माझा पाय इतकासा होऊन गेला तो मी वापरला नाही तर त्याच्या स्नायूंची इतकी झीज झाली तर वापरत राहणं हे महत्त्वाचं आहे आणि जेव्हा आपण व्यायाम वगैरे करतो ना तेव्हा जे हॉर्मोन्स रिलीज होतात तुझ्या प्रश्नाला उत्तर दिला भारती दे ऑल्सो रिड्यूस स्ट्रेस कळण हे सगळ्याचा फायदा होतो त्याने तुम्हाला छान वाटतं मानसिकरित्या चांगलं वाटतं शारीरिक त्या सो तो एक चांगला प्रकार ती चौथं म्हणजे की आहार आहे ना आपला आहार खूप चांगला होता आपला आहार हा हजारो वर्षाच्या परंपरेवर होता आणि तो आहार आपण इतक्या पटकन सोडून दिला हे दुर्दैव आहे म्हणजे मी मला पुन्हा मी आले की मला माहिती मिळते हल्ली म्हणे नवीन हे कोट्या कोटी कोटी रुपयांचे जे नवीन फ्लॅट्स होत आहेत त्याच्यात स्वयंपाकघरं फक्त ह्या अशी एवढीच असतात कारण ते मॅडम कधीच जात नाही त्याच्यात ते काय झिगी काय काय तुमच्याकडे काय येतं ते hmm. सायकलवरून त्याच्या तिथून जेवण येतं आणि बहुतेकांना स्वयंपाक करता येत नाही किती दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याकडे जिथे इतक्या प्रकारच्या कुझिन्स आहेत इतक्या प्रकारचं उत्तम अन्न प्रत्येक प्रकारच्या धान्यामुळे बनते आपल्याकडे मी इथे राहायची तेव्हा मी एकोणीस प्रकारच्या पालेभाज्या करायची लोकांना मेथीन पालकच्या पुढचं तिसरं नाव नाही सांगताय Hmm. असं आहे की हे जे आपण सोडतोय ते कशा करता सोडतोय काय मिळतं आपल्याला त्याच्याबद्दल फॅशन म्हणून सो सोडतोय कारण शेवटी काय मिळते हे कॅन्सर हा एकापर्यंत आपलं शरीरच आपल्याला शिक्षा करतं आहे ग आज जाऊन नाही वाटत तुला असं म्हणजे आपण आता जरा फिलॉसॉफिकल व्हायला लागलो पण <laughs> काय आहे ना हे सो so, हे ह्या ज्या गोष्टीत आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही सगळे खूप माझ्याहून लहान आहात तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला काय देणार आहात सवय देणार आहात तुम्ही त्यांना काय शिकवणार आहात पण त्याच्याबद्दल मग तुम्ही त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा उल्लेख केला त्याच्यावर असे इतके इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे सगळेच तज्ज्ञ आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जात असतात आता त्याच्यामध्येच की विमान प्रवासाच्या बद्दलच होतं तसंच होतं की तुम्ही कुकर वापरला तर काय होतं तुम्ही मिक्सर वापरू नका तुम्ही पाटावरून तर इतकंही म्हणजे इतकंही करता येणं शक्य आहे का किंवा खरंच तसं काही आहे काही का। गरज म्हणजे त्याच्यात जरा तरी म्हणजे अंश मात्र तरी सत्यता आहे नाही ना, ना, की ना, हा जो आपल्याकडं म्हणजे आपल्या परंपरांच उदात अगदी खरंय तू परफेक्ट बरोबर बोललास हे अतिशय टोकाल नेणं आहे आता माझं पुस्तक आहे ना त्याच्यात एक प्रकरण आहे कारण आपण जे असे बोलतोय तसंच मी जेव्हा महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख लिहित होते तेव्हा खूप लोक मला प्रश्न पाठवायचे तर माझं एक प्रकरण आहे एक प्रश्न आहे आणि ते एक प्रश्न आहे मध्ये मला विचारलं होतं डॉक्टर उदबत्तीने कॅन्सर होतो का प्लॅस्टिक मधल्या वस्तू खाऊन कॅन्सर होतो का वगैरे मोबाईल टॉवरच्या जवळ राहून कॅन्सर होतो का फोन मुळे कॅन्सर होतो का आणि ह्या सगळ्यांची उत्तर मी दिली आहेत पण तुला थोडक्यात पण प्रत्येकाच उत्तर द्या मोबाईल टॉवरच्या जवळ राहिलं तर कॅन्सर होत नाही काय सांगू तुला हो फोन मुळे काय माहितीये का फोन मधल्या लहरी फार सूक्ष्म आहेत त्या मेंदूच्या पेशींना धक्का लावतील असं मला वाटत नाही आपल्याकडे त्याचं काय म्हणतो प्रूफ नाहीये हा पण जर तुम्ही फोन खूप वापरत असाल ना तर मी सांगेन की तुम्ही इयरफोन वापरा कारण इतका इतका मोठा धोका पत्करायची काहीच गरज नाही त्याच्यामुळे कानाचे विकार होतात असं नाही नाही होत कसं होईल धुवून ना त्याचं काही इन्फेक्शन कसं होईल तुम्ही कानावर इतक्या पडद्यावर त्याचा जो आघात इतक्या जवळ ठेवायचा आवाज त्याने कॅन्सर नाही होणार आता पडद्याच्या आघाताने पड म्हणजे आवाज आजार होतील पण कॅन्सर नाही म्हणजे जर होणार असेल अदरवाईज तर हो आणि तुम्ही फारच घाण ठेवला तर कुठेतरी मातीतला घाडुकातला तर कानाचे इन्फेक्शन होतील पण कॅन्सर नाही होणार तर आणि नंतर मोबाईल टॉवर मोबाईल टॉवर कारण त्याच्याबद्दल खूप मोठी भीती असते ना किती भीती आता ए, ब, हे तू लक्षात घे की मी आता समजावून म्हणून सुरुवातीला सांगितलं की पेशीत ते जायला पाहिजे की नाही हे जे काही किरण आहेत ते तर मोबाईल टॉवर मधून जे प्रक्षेपित होत असतात पण त्याच्यामध्ये भिंती येतात इतर इमारती येतात तुझ्या घराच्या भिंती येतात बरं तू काय सतत एका जागी त्या मोबाईल टॉवरच्या हे रिसीव करायला बसलेला नसतो कुठे जातील त्या काय नाही रे मला बिलकुल येत किंचित प्लास्टिकच्या वस्तू प्लास्टिकच्या प्लास्टिक वस्तूंचं मी तुला सांगते तर काय असतं प्लास्टिकच्या वस्तू जर तू गरम केलं मधून एक प्रकारची केमिकल्स येतात प्लास्टिकच्या बाटल्यातून सुद्धा तुम्ही हे वाचलं असेल की मुलींना फार लवकर मॅच्युरिटी यायला लागली कारण मधलं दूध होतं त्याच्यात हॉर्मोन्स होते वगैरे ह्याच्यात थोडंफार तथ्य आहे मी लोकांना नेहमी काय सांगते की तुम्ही प्लास्टिकच्या भांड्यात फक्त स्टोअर करा नाही तुम्हाला काहीतरी जास्तीचं गाळ झाले ते रात्र कधीही गरम करू पण प्लास्टिकच्या वस्तू लोक गरम करतात करतात एकेकाली करत होते आता मला माहिती नाही पण प्लास्टिकच्या डब्यातून जेवण नेत होते आणि चांगलं उकळून गरम करत होते तसं करू नका करत असला प्लास्टिकच्या पिशवीतून आणून खाल्ल्यानं नाही नाही गरम गरम खूप हो चहा जनरली प्लास्टिकच्या पिशवीत भरून टपऱ्या टपऱ्यांवरती इथे दिला कॉमन आहे म्हणजे मला चांगलं नाहीये मला वाटत नाही की ते करावं मनापासून सांगते कारण प्लास्टिकचा थोडा ते इनर्ट प्लास्टिक आहे का हे मला माहित नाही आपल्याकडे कर... असं होतं की चहाच्या टपऱ्यांवर समजा आता ऑफिस मध्ये चहा पाहिजे तर प्लास्टिकच्या प्लास्टिक छोट्या पारदर्शी पिशव्या ज्या असतात त्यात भरून असं तो आणला जातो हे मला माहिती नव्हतं गरम चहा प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेला नको शक्यतो नको त्याला म्हणा बाबा रे आमच्याकडे तू किटलीत न पाठव Hmm. किटलीतनं पाठवायला त्याला एक आपल्या ऑफिस करता किटली नेऊन द्या पाहिजेत स्व खर्चा hmm. आणि आमच्या ऑफिसची ऑर्डर आली तर या किटलीतनं पाठव कृपा करून प्लास हळ्यांवर हो, हो, हो जर तुम्ही सतत खात असलात तर त्याने होऊ शकतं आणि म्हणूनच फळ गरम पाण्यात थोडी धुवावीत नेहमी किंवा ज्याची शक्य जिथे शक्य तिथे साल काढून खावीत असं मला वाटतं म्हणजे हे मी तुम्हाला काय म्हणतो खोटं सायन्स नाही सांगते पण जिथे आपल्याला संपूर्ण पुरावा नाही तिथे आपण थोडी खबरदारी घ्यावी असं मी सांगते या कशाचाही मी तू जंतुनाशकांमुळे फळांवरच्या इतर काही आजार होऊ शकतात त्रास होऊ शकतात कॅन्सर होणारच नाही अशी मी खात्री देणार नाही म्हणून आपण काळजी घ्यावी कारण त्याच्यात काही म्हणता की फळ साल काढून खावं जर तू म्हणजे आता काही आता बघ साफ सफरचंदाला बाहेरून नेहमीच लावलेलं ला असतं केर ला तर सोपं खायला चिकू वगैरे तुम्हाला जर असं वाटलं की ऑर्गॅनिक नसेल आता म्हणून तर ऑर्गॅनिकचं सगळं पेव आलंय ना हुँ. की तुम्ही जी अतिशय सुरक्षित आहेत अशीच जंतुनाशक किंवा फर्टिलायझर्स वापरा वाटेल ती वापरू नका ते कशा करता आलं ह्या भीती की चिकू तर तुम्ही म्हणाल की साल काढून खाल्लेला येतो पेरू साल काढून खाल्लेला बरा किंवा मी काय करते माहितीये का मला मला पेरूची साल आवडते चिकूची नाही आवडत फारशी पण पेरूची साल असेल ना तर आपण थोडं गरम पाण्यात धुवावं गरम पाण्यात ते सगळं निघू कोंबट पाण्यात जातं निघून आणि मग एक ठेवावं वा। एक पाच सात मिनिटं द्राक्षे सुद्धा मी पाच सात मिनटं ठेवते कारण द्राक्षाची साल तू कशी काढून द्राक्षांवर खूप घालतात आमच्या इथे स्ट्रॉबेरीजवर पण खूप घालतात जंतुनाशक किंवा असं काहीतरी मग स्ट्रॉबेरीज मी काढून काय म्हणतात की कोमट पाण्यामध्ये पाच सात मिनिटं ते ठेवावीत आणि मग गरम नाही कोमट कोमट पाण्यात एक दोन तीन वेळा आणखी गोष्ट म्हणजे अति अतिवापर किंवा मायक्रोवेव्ह मध्ये सतत शिजवलेलं त्या भांड्यांमधलं अन्न खाणं तर हे कितपत खरं आहे की ह्याच्यामुळे धोका वाढू शकतो कॅन्सरचा मायक्रोवेव्हमधलं अन्न खाऊन धोका वाढतो असं मला वाटत नाही कारण मायक्रोवेव्हमधलं अन्न काही ते ॲब्सॉर्ब करत नाही ते फक्त गरम करतं मायक्रोवेव्हच्या फार जवळ राहू नये असं मी लोकांना सांगते तुम्ही खूप काम करत असाल समजा एक कॅफेटेरियात काम करणारी बाई असेल वगैरे तर सतत त्याच्यासमोर उभं राहू नकोस पण जा ठेवावं आणि बाजूला जावं पण अन्न खाऊन कर्करोग होईल कॅन्सर होईल असं मला वाटत नाही तुझा दुसरा प्रश्न कशा परफ्यूम परफ्यूम नाकात कोण घालतं ग म्हणजे नाकात जाऊ शकतो नाही असं नाही मी परफ्यूमच्या बाबतीत माझ्याकडे काही डेटा नाही की त्याने कॅन्सर होतो कारण जर असं असतं तर माझ्या वाचनात आलं असतं तर मला वाटत नाही की परफ्यूममुळे कॅन्सर होऊ शकेल कसाचा होईल हा मी विचार करते म्हणजे द ओनली टार्गेट की तिथे लंग्जमध्ये जाईल का किंवा श्वासनलिकेतून जाईल का पण मी नक्की बघेन आणि तुला कळवेन मी कधीच ह्याच्याबद्दल काहीच डेटा पाहिला नाहीये आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे दुर्दैवानं असं समज होतो एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला की त्याचा किंवा कुटुंबियांचा हो, की आता शेवटचे दिवस सुरू झाले पण कॅन्सर झालेला असताना सुद्धा योग्य ट्रीटमेंट घेऊन चांगलं आयुष्य जगता येणं शक्य आहे का आणि जर शक्य असेल तर ते कसं जगावं माणसं अतिशय अतिशय पहिली गोष्ट म्हणजे की आज आजच्या काळात कॅन्सर व अतिशय प्रभावी उपाय आहेत त्याच्यामुळे कॅन्सर झाल्यावर आयुष्य संपलं असं कुणी समजूनच चालू नाही जी काही ट्रीटमेंट आहे ती डोळसपणाने समजून घ्यायला पाहिजे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे की त्याच्या कुटुंबियांनी इतर लोकांनी त्यांना मदत करायला पाहिजे मी पुन्हा तुला एक hmm. वाक्य इथे वाचून दाखवणारे थांब मला वाटतं इथे कर्करोगाला सामोरे जाताना तर तू विचारलंस एक म्हणजे की लोकांनी काय करावं दुसरं म्हणजे पेशंटने काय करावं तर त्यांची जेवढी सकारात्मक भावना असते ना तितका त्यांना उपचारांचा फायदा जास्त होतो म्हणजे जी लोक थोडाफार व्यायाम करतात एखादा छंद करतात सतत काहीतरी मला काहीतरी त्याच्याही आधी जाणं म्हणजे आपल्याकडे फार लपवतात कॅन्सर झालेलं बोलतच नाही त्यांना असं वाटतं की हे मला कसं घडलं हे पाप आहे किंवा ही काहीतरी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे त्यातनं बाहेर पडायला पाहिजे लोकांकडनं मदत घ्यायला पाहिजे लोकांनी त्यांना मदत करायला पाहिजे आणि मी इथे असं लिहिलं आहे की कर्करोगाच्या अनेक रुग्णांची अशी भावना असते की या आजाराने त्यांना आयुष्याची किंमत करायला शिकवलं वेळ गृहीत न धरता तो योग्य कारणासाठी वापरायला प्रवृत्त केलं कुणाला पुस्तक वाचून दाखवताना तर कुणाचा फॉर्म भरताना कधी दुसऱ्याचे डोळे पुसताना तर कुणाला सोबत करताना त्यांनी परमार्थ नाही तर स्वार्थही साधला त्यांना हे उमगलं की सगळं संपलेलं नाही आपला सहवास व मदत याला अजूनही मूल आहे अखेरीस किती जगलात यापेक्षा कसे जगलात या मापानेच तर आयुष्य मोजायचं असतं संकटातून सत्व शोधणारी अशी माणसं त्यांचं जीवनच नाही तर मरणही अर्थपूर्ण करतात आप पुन्हा हा थोडासा बाजूला झालं पहिली गोष्ट म्हणजे सगळेजण मरतच नाही कारण खूप लोक जगतात पण त्याचबरोबर मला प्रामाणिकपणे हेही सांगावं असं वाटेल की भारतासारख्या देशात खूप वेळेला कॅन्सर परतून येतो म्हणजे ज्याला मी जे तुम्हाला आत्ता सी एम एलचं सा सांगितलं की जिथे लोकांना त्याचा विचारच करायला लागत नाही तितकी संपूर्ण मुक्तता सगळ्यांना मिळत नाही काही वेळेला चार पाच वर्ष चांगली मिळतात आणि मग पुन्हा तो कॅन्सर कुठून तरी डोकावतो कारण वाईट गोष्ट अशी आहे की जरी एक पेशी लपलेली असली आणि त्यामधल्या काळात काहीतरी तिला अनुकूल वातावरण मिळालं तर ती पुन्हा वाढायला लागू शकते तुम्हाला कोकी रॉबर्ट्स माहिती असेल एन पी आरची फार मोठी हे होती जर्नॅलिस्ट होती फार सुरेख बोलायची ॲनालिसिस करायची पॉलिटिकल सिच्युएशन तिचा कॅन्सर काहीतरी तेरा का चौदा वर्षांनी परत आला मधल्या काळात तिला काही सिमटम्स नव्हते मी हे घाबरवायला सांगत नाही मी एवढ्या कथा सांगते की ट्रीटमेंट घेतली बरं वाटलं तरी लोकांनी सतर्क राहिलं पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे डॉक्टर बोलवत असतील तर तिथे जाऊन त्या तपासण्या करून घ्यायला पाहिजेत आणि मधल्या काळात सतत ह्या भीतीने जगायचं नाही की मला पुन्हा काहीतरी होणार आहे किंवा मला असं काहीतरी झालं चांगलं आयुष्य जगा जे तुम्ही करत होता ते करा पण ह्याची दुसरी बाजू अशी आहे ह्याच्यात एक प्रश्न मध्ये एक प्रश्न जो वाचून मी काही वेळ बसून राहिले त्या माणसाने लिहिलं होतं हो की माझ्या बायकोला कॅन्सर झाला होता तो बरा झाला आता तर तिने केलेला स्वयंपाक मी माझ्या मुलांना खायला देऊ का मला इतकं वाईट वाटलं ते वाचून म्हटलं ह्या बाईने तिचे सगळे भोग भोगलेत सगळ्या ट्रीटमेंट आहेत त्यातनं बरी झालीय पण आता जर समाजानेच तिला नाकारलं तर ती कुठे जाईल आणि काय करेल ते कॅन्सर हा संसर्गजन्य रोग नाही आहे तर त्याच्यामुळे ती जी बाई बरी होऊन आली कदाचित का काहीतरी शारीरिक खुणा असतात व्रण असतात सर्जरीचा काही भाग असतो त्यातनं ती बरी होईल पण जर जा समाजाने तिला स्वीकारलं नाही आणि म्हणून ते ऐकल्यानंतर मी ह्याच्यात एक प्रकरण घातलं त्याचं नाव आहे उत्तरजीवी उत्तरजीवी हा मी कॅन्सर सर्व्हाइव्हरला शोधलेला मराठी शब्द आहे जो लोकांना खूप आवडला आणि उत्तरजीवीमध्ये मी म्हणते की जोपर्यंत लोक ह्या सगळ्यांचा स्वीकार करत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण कॅन्सरला मी असं लिहिलं आहे की या लोकांना आधार देणं प्रोत्साहित करणं ही फक्त त्यांच्या कुटुंबाची नाही तर मित्रपरिवार सगळ्या समाजाची जबाबदारी आहे त्यांना योग्यरित्याने सामावून घेण्यात आपण यशस्वी झालो तरच कर्करोगाच्या हो उपचारांना खऱ्या अर्थाने पूर्णत्व येईल तो स्टिग्मा नको राहिला कारण काय हे शेवटी एक वर्तुळ असतं ना की लोक कॅन्सर पेशंटकडे वेगळ्या दृष्टीने बघतात मग ते नवीन पेशंट नवीन लोक आहेत त्यांना लाज वाटते मग ते त्यांचे लपवून ठेवतात मग ते ट्रीटमेंट घ्यायला जात नाहीत हे सगळं असं वाढत जातं कॅन्सर एकदा झालं समजलं की त्या पेशंटचा म्हणजे रोजचं मरण सुरू होतं असं म्हणतात खरं आहे मृत्यूसारखा समोर दिसू लागतो माझ्या एक परिचयाचे व्यक्ती आहेत म्हणजे माझा मित्रच आहे त्याच्या वडिलांना कॅन्सर झाला वयवर्ष त्यांचं पंच्याहत्तर पण या वयामध्ये ते कसे सामोरे जातील असं सा समजून तो मुळात डॉक्टर आहे माझा मित्र त्यांना हे सगळं लपवून ठेवलं आणि त्यांना सांग आणि त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू केले तो मोठा डॉक्टर आहे त्यांना उपचार सुरू केले आणि जवळपास वर्ष दीड वर्ष झाल्यानंतर अगदीच जेव्हा शेवटची स्टेज आली त्यावेळी ते त्यांनी घरात सगळ्यांना सांगितलं की बाबांना कॅन्सर होता आणि गेले दीड वर्ष त्यांच्यावर जे उपचार सुरू होते ते सगळे कॅन्सरचे होत होते तर तुम्हाला काय वाटतं की अर्थात याचं उत्तर हे परिस्थितीजन्य असू शकतं पण तुम्हाला असं काय वाटतं की हे जे त्यानं केलं ते बरोबर होतं नव्हतं आता मी खरं सांगू का मी गेली आ, किती पस्तीस वर्ष अमेरिकेत आहे आणि अमेरिकेत व्यक्ती स्वातंत्र्याला फार महत्त्व आहे तर तिथे हे असं लपवून ठेवणं चालणारच नाही म्हणजे त्यांना पटणारच नाही कारण ते म्हणतील की माझं जर आता फक्त दीड वर्ष आयुष्य उरलेलं असेल तर त्याचं काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार फक्त त्या माणसाला आहे पण तुम्ही जे म्हणता ते मला कळतं कारण मी ह्याच देशात जन्माला आले मोठी झाली मला इकडची मानसिकता कळते आणि आपण नेहमी घाबरतो की आपण हे सांगितलं तर काय होईल खरं सांगू माणसं हिंमतवान असतात तोंड देऊ शकतात कधीतरी तोंड द्यावंच लागेल की नाही ह्या गोष्टीला मला स्वतःला माझं मत म्हणून विचाराल तर मला असं वाटतं की खरं बोलण्यात खूप जास्त फायदा आहे कारण का काहीतरी का त्यांच्या मनात इच्छा असतील काही करायचं असेल जेव्हा मध्ये कॅ तुम्ही म्हणालात की मरण उभं राहतं पण सगळाच काळ वाईट नसतो काही काळ चांगला पण येतो ट्रीटमेंट घेतल्यानंतर मध्ये रेमिशनचा थोडा असतो काही त्यांच्या इच्छा असतील करायच्या गोष्टी असतील काय असेल ते करायला त्यांना अवसर तर मिळेल ना लोकांशी बोलायला तर अवसर मिळेल स्वतःच्या काय म्हणतो सगळ्या पेपर्स हे ते वगैरे ते सगळं आटोक्यात आणायचं करतात माणसं खूप हिमतीने तोंड देतात खूपच हिमतीने तोंड देतात आणि ह्याच्यात मी काही गोष्टी लिहिल्या आहेत त्याच्या एका गोष्टीत मी लिहिलं होतं की ही एकोणीसशे ऐंशीमध्ये घडलेली घट गट, घटना आहे की माझ्याकडे काम एक कामाची बाई आहे ती घेऊन आली स्तनाच्या कॅन्सरच्या पेशंटला आणि तिच्या आईचाच आणि ती मा विधवा बाई होती तीन मुलं होती नवरा टिबीने मेला होता म्हातारी आई होती बिचारी आईची सगळ्या ट्रीटमेंटला मग तिचा कॅन्सर वाढलेला होता त्या तिच्या आईचा तर मी म्हटलं की कॅन्सर वाढला किमोथेरपी दिली खूप ओकार्या हो झाल्या ती म्हणाली ताई हे बंद करा मी दोन रुपयाची तिला आफू चारेन ती बरी ती ठीक राहील मी घाबरले तुझे डोळे तसेच माझे झाले होते <laughs> मी लहान होते खूप <laughs> आणि त्याच्यानंतर एक दिवस मला फोन आला तिच्या बाईचा की हिने मूर्ख झाली ही हिला जरा ओरडा दे कारण हिने जाऊन मोठी सोन्याची माळ आणली सोन्याची माळ म्हणून लेखक खूप प्रसिद्ध झाला इंग्लिशमध्ये पण तर मी तिला बोलावलं तर आली ह्या खेपेला तिची आई आतमध्ये आली एरवी अशी कडेला बसायची टाटा हॉस्पिटलच्या फुटपाथवर आणि एवढी मोठी माळ हसती अगदी खुश दिसती आहे म्हातारी म्हटलं काय झालं मंजुळाबाई तुम्ही अशा वेड्यासारख्या वागतात तर मी हे सांगते की कसं वेगवेगळी माणसं ह्या संकटाला तोंड देऊ शकतात तर तिने सांगितलं माझ्या आईने खूप कष्टाने मला मोठं केलं आणि तिच्या आयुष्यात एकच इच्छा होती कधी सोन्याचा दागिना आपल्या पदरात यावा कधी ते, ते, ते काहीतरी सुंदर घालावं तुम्हीच म्हणालात ताई की आता काही तिचे खाय खूप दिवस राहिले नाहीत ती माळ घालून खुश आहे पोरांबरोबर आहे असेच हसत तिचे डोळे मिटू देत आणि मम्मी ही देईन माळ कोणाला ते तिच्या शाळेला वगैरे दान अगं म्हटलं ते सगळं ठीक आहे माझं मध्यमवर्गीय शहाणपण ना आपण चाकोरीतनं जाणार माणसं म्हटलं हे सगळं बोलायला ठीक आहे ग पण तू खासे खाना पिणा काय एवढे पैसे कुठून आणशील तर ती म्हणाल ज्या दिवशी कर्ज घेतलं ना ताई त्याच दिवशी अजून एक काम धरलं शंभर रुपयाचं तीन वर्षात फिटेल आपल्यापैकी किती जण तीन वर्ष बाथरूम मध्ये बसून दुसऱ्याची भांडी घासू आईच्या तोंडावर हसू बघण्यासाठी हा प्रश्न मी त्या दिवशी स्वतःला विचारला की लोक कस संकटाला तोंड देतात हे स्वतःच स्वतः ठरवतात आणि ते बघताना आपणही खूप शिकतो की रोग भयंकर आहे का आहे त्याच्यात मृत्यू आहे का आहे पण मृत्यू कधी नसतो जगभर आपण सध्या काय चाललंय पाहिलं तर आपल्याला उद्या काय येणार कुणालाच माहिती नसतं पण लोक ह्या संकटातूनही मार्ग शोधतात ते लपवून ठेवून फायदा होतो असं मला वाटत नाही पण पुन्हा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न खरं तर आम्ही आमच्या शंका तुम्हाला विचारतोय आणि तुम्ही शंकांचं निरसन करताय पण तुमच्याबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं की तुम्ही कॅन्सर रिसर्च पर्यंत कशा पोहोचल्या तुम आणि मुळात म्हणजे हे आपण केलं पाहिजे हे तुम्हाला कसं वाटलं तो प्रवास काय होता तर मी तुला खरं सांगू का माझा पिंड आहे ना तो शिक्षकाचा आहे मला खूप आवडलं असतं शिक्षक व्हायला आणि माझ्या भाषा खूप चांगल्या होत्या तू आता विचार कमी छत्तीस वर्ष अमेरिकेत आहे मला मी महाराष्ट्र टाईम्सचं फेसबुक लाईव्ह झालं तेव्हा एक लाख लोकांनी अटेंड केलं होतं त्यांचा शेवटी हा एकच प्रश्न होता ओ मॅडम तुम्ही इतकं चांगलं मराठी कसं बोलता पण मला खूप आवडायचं गोष्टी सांगायला आवडायचं आणि मी नायगावमध्ये राहायची ना फार गरीब वस्ती होती आणि मग लोकं येऊन काय काय प्रश्न विचारायचे मला कामवाल्या बायका कुकरमध्ये अन्न काय नाही तेव्हा दुधाचा कुकर आला होता का वाजवतो किंवा चंद्र माणूस गेला मग मा आम्हाला का दिसला नाही <laughs> चंद्र दिसतो माणूस का दिसत नाही वगैरे वगैरे वाढत गेलं मी उत्तरं देत गेले तेव्हा मला कळलं की मला समजावून सांगायची हातोटी आहे आणि मग नंतर मी जेव्हा काय झालं माहिती आहे तेव्हा की आम्ही जेव्हा मोठे होत होते ना तेव्हा आर्ट्समध्ये भाषा व्यवसायात जायला फारसं करिअर पाच शक्यता नव्हत्या आणि मी सायन्सला गेले कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटला गेले तिथे काम केलं माझ्या विचारांवर दुसरा एक खूप परिणाम झाला तो माझ्या वडिलांचा त्यांनी मला खूप मुक्तपणे विचार करायला शिकवलं काहीही ग्राह्य घ्यायचं नाही म्हणजे जो <laughs> एका संशोधकाला लागतं ना की कशावरही विश्वास ठेवायचा नाही मला पुरावा दाखव त्याशिवाय मी मा हे माझ्या वडिलांनी हे जे धैर्य असतं ना कारण विशेषतः बायकांना विचारायचं नाही फक्त सांगितलं ते करायचं असं आपल्याकडे आता आहे की नाही माहीत नाही पण तेव्हा सांगितलं जायचं पण माझ्या वडिलांनी ते नाही केलं तुला विचारायचं ते विचार, विचार आणि खुशाल बंडकर काही हरकत नाही त्यांनी त्या काळात मला अकराव्या वर्षी अयानरायान वाचायला लावलं होतं ते एक शिक्षा होती पण जाऊ दे पण त्यांनी मला आणि ते फारसे कर्मकांडवाले वगैरे असे नव्हते पण त्यांनी मला एकाच देवळात नेलं आणि ते म्हणजे ज्ञानेश्वरांची समाधी आणि ते म्हणाले की लोक खूप काय काय बोलतात पण खरं काम खरं दान हे ज्ञानदान असतं आणि ह्या मुलाने किंवा या व्यक्तीने जे केलं की सवर्णांच्या हातातून हे ज्ञान आणून सगळ्यांपर्यंत पोचवलं इतकं महान काम नाही ह्याच्यामुळे खरं आणि आजही मला असं वाटतं की आपल्याकडे आपण जे समाजात थर बघतो ते फक्त लॅक ऑफ नॉलेज डिफरन्स इन नॉलेज की ज्ञानात जो फरक पडतो ना त्याच्यामुळे खूप दिसतं ज्ञानाने समता येऊ शकते आणि मला विचारशील तर जेव्हा मला मी तर अशा रीतीने मी गेले कॅन्सर रिसर्चला गेले मग तेव्हा इथे फारसं काही उपलब्ध नव्हतं पुढे जायला आणि एक आकर्षण असतं की उत्तम युनिव्हर्सिटीतून कसं करतात मला युनिव्हर्सिटी ऑफ या इतक्या उत्तम ठिकाणी जायला मिळालं तिथे गेले आणि सुरुवात केली पण काय मी ते कायम मनात हे होतं ती तिकडचं आयुष्य फार कठीण असतं तुम्हाला कुणाला कल्पना आहे की नाही माहिती नाही पण आम्ही अतिशय धकाधकीचं अतिशय खडतर आयुष्य जगतो तिथे एक मुलगी होती पैसे कमी होते वगैरे वगैरे पण जेव्हा त्या सगळ्यातनं बाहेर आले आणि त्याच्याबद्दल मी एक लेख लिहिलाय की आयुष्याचा अर्थ शोधताना असा मी पन्नास वर्षाची झाले मला वाटतं पन्नासाव्या वर्षी प्रत्येकाला ते वाटत असेल की मी फक्त माझ्या जगले जगली मी काय केलं दुसरं काहीच नाही केलं नोकरी केली पैसे कमावले मुलगी मोठी केली ह्याच्या पलीकडे मी केलं काय आणि मला खूप खूप त्रास झाला त्याचा कारण मी लहानपणी टाटा हॉस्पिटलमध्ये मी एकोणीस वर्षाची असताना गेले होते खूप अनुभव घेतले होते एक अशी मनात त्या तरुणपणी आपल्याला कशी इच्छा असते मी कोणतरी होईन मी काहीतरी करीन वगैरे आणि मग पन्नासाव्या वर्षी जाणवलं की हा सगळा फुगा फुटलेला आहे आपल्याकडे काहीच नाही राहिलेलं आपण ह्याच्या पलीकडे काहीच नाही केलेलं आणि तेव्हा एक मला तुम्हाला तुम्ही मला कधी थांबवू शकता हां जो तुम्हाला कंटाळा आला तर पण तर तो आमच्या कोपऱ्यावर एक सांभार आहे आणि तिथे माझी बॅग तुटली म्हणून मी त्याला बॅग द्यायला गेले दुरुस्त करायला पन्नासाव्या वर्षी मी जेव्हा आले होते ना अतिशय डिस्टर्ब होते अतिशय वाईट मनस्थितीत होते की मी काही केलं नाही आणि त्याने मला ओळखलं मला म्हणाला ताई कुठे होता इतकी वर्ष मी तुम्हाला कधीचा शोधतोय म्हटलं कोण रे बाबा तू तर म्हणाला माझी आई जेव्हा आजारी होती ना खूप तेव्हा तुम्ही आम्हाला धीर दिला तुम्ही आम्हाला काळजी घेतली ती मरेपर्यंत तुमची आठवण काढत होती मी तुम्हाला शोधायला खूप गेलो ताटाला पण ताई तुम्ही भेटलाच नाहीत मी हा माणूस पंचवीस वर्षापूर्वीचं बोलत होता ते ऐकून मला काही कळे ना म्हटलं काय प्रकारे आणि तेव्हा मी हे लिहिले की आपण आयुष्याची किंमत नेहमी सत्ता प्रतिष्ठा पैसा या मापाने मोजावी का ज्या कामाचे कौतुक उदोहुदो होत नाही ज्यामुळे नाव मिळत नाही ते काम निरर्थक असतं का तर अखेर माझ्या मनाची तडफड शांत झाली आणि मला असं वाटलं की प्रत्येक व्यक्ती महान किंवा उत्तुंग काम नाही करू शकत पण जीवन कृतार्थ करण्यासाठी त्याचीच गरज असते असं नाही आपल्या कुवतीनुसार आपण चांगलं वागावं वा प्रेमाचा शब्द मदतीचा हात द्यावा त्याचे फार मोठे लौकिक परिणाम नाही दिसणार पर पण ह्या कृतीचे पडसाद कुणाच्या तरी स्मृतीत कदाचित खूप काळ उमटत राहतील आणि हे लोकांना अतिशय आवडलं कारण मला वाटतं त्या एज ग्रुपची खूप लोक ह्या क्रायसिसमधून जातात मग मी काय केलं तर मी ह्या पुस्तकाची कल्पना केली की मला जो गोष्ट सांगता येतात मराठी लिहिता येते आणि मला हे कळतंय की कॅन्सरबद्दल इतके गैरसमज आहेत आणि त्याच्याबद्दल शिकवायची शिक गरज आहे सुदैवाने मला महाराष्ट्र टाईम्समध्ये त्यांनी त्यांनी माझी सोन्याची माळ गोष्ट ऐकली आणि ते म्हणाल नाही तुम्ही लिहा तीन लेख लिहिल्यावर इतकी पत्र ईमेल यायला लागले की आम्हाला रोगाबद्दल सांगा आम्हाला हे बाकी गोष्टी छान आहेत तुमच्या खूप पण आम्हाला रोगाबद्दल सांगा आणि मग मी रोगाबद्दल लिहायला म्हणजे मी एक असं आराखडा केला की इजिप्शियन मम्मीमध्ये पहिला कॅन्सर दिसलाय तिथपासून सुरुवात करत करत की पहिल्या ट्रीटमेंट्स काय होत्या मग त्या कशा सुधारत गेल्या हॉर्मोन थेरपी म्हणजे काय ती कुठे वापरतात लक्ष थेरपी म्हणजे जी तुम्हा थेरपी थेरपी। मी तुम्हाला ग्लिव्हेकची गोष्ट सांगितली आणि इम्युनो आपण बंद करायच्या आधी आपल्याला दोन मिनटं थेरपीचं बोलायला पाहिजे आणि लिव्हिंग थेरपी तर हे सगळं काय आहे हे सगळं मी लिहित गेले लोकांना अतिशय आवडलं मग नंतर वाचकांची पत्रं आली त्यांचे सगळे प्रश्न मी संकलित केले एक प्रश्न आहे त्याच्यात कॅन्सरची सगळ्यात ठळक लक्षणं आहेत ती जरूर वाचा काय तर एक महत्वाचं लक्षण असं आहे की वारंवार ताप येणं थकवा वाटणं औषधं घेऊन मुळात काय माहिती राजू कुठलंही आपल्या शरीरात जेव्हा बदल होतात ते अनपेक्षित असतात आणि त्याला काही कारण नसतं म्हणजे ते आणि ते सातत्याने होत राहतात तेव्हा त्यांची काळजी घेतली पाहिजे म्हणजे समजा एक दिवस डोकं दुखलं तर काही नाही पण एक दिवस डोकं दुखलं दुसऱ्या दिवशी दुखलं घेऊन घेऊनसुद्धा कमी होत नाही वारंवार दुखतं आहे आणि पूर्वी कधी सवय नव्हती किंवा पैसा काढण्याच्या सवयी अचानक बदलल्या किंवा रात्रीचे ताप यायला लागले गाठ हा सगळ्यात दृश्य स्वरूप परिणाम आहे पण पर बाकी परिणाम खूप भूक लागत नाहीये खावस वाटत नाहीये हे अशी जे सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या अतिशय साध्या आजारात पण दिसतात पण जेव्हा ते काही हां वरचेवर होतं त्याला खरंच काही का म्हणजे दुर्दैव असं आहे की वजन कमी होणं लोक खुश होतात सुरुवातीला कारण सगळ्यांना वजन कमी करायचं असतं पण कारणाशिवाय वजन कमी होतं ना तेव्हा थोडंसं लक्ष घालायला पाहिजे की अरे का होतंय असं आणि म्हणून काही कोणी लगेच तुमचे सी टी स्कॅन करायला लागतील असं नाही पण रक्ताच्या कॅन्सरला म्हणजे थोडंसं लागलं तरी एवढं मोठं काळनिळं होतं कारण त्या पेशींची संख्या कमी झालेली असते ते लक्ष द्यायला लागतं ह्याच्या काय म्हणतो लिव्ह कॅन्सरमध्ये कावीळीची लक्षणं दिसायला लागतील तर ती मी महत्त्वाची लक्षणं त्याच्यात घातली हे सगळे वाचकांचे प्रश्न होते अजून एक वाचकांचा प्रश्न होता की माझ्या मुलाला मुलगी सांगून आली आहे तिच्या आईला पण कॅन्सर होता आणि वडिलांना पण कॅन्सर होता मग तिच्याशी आम्ही लग्न करावं का मग मला सगळं जेनेटिक्स बसून मलाच अभ्यास करायला लागला की हिला उत्तर द्यायच्या आधी मी मग असं दिसलं की त्या दोघांना भिन्न प्रकारचे कॅन्सर असले तर मुलीला त्याच्यापासून काही धोका नाही पण आईला आहे आणि मावशीला पण आहे किंवा आईला आहे आणि आजीला पण आहे आणि जो कमी वयात झाला असेल तर त्या मुलीला जेनेटिक डिफेक्ट असायची शक्यता जास्त असू शक हे सगळं जसे लोक विचारत होते मग अमेरिकेतले प्रश्न आले काही त्यांना काय झाले आता कॅन्सर बरा होतो विशेषतः लहानपणाचा चाईल्डहूड कॅन्सर इज गेटिंग क्युअर क्वाईट वेल तर मग प्रजनन क्षमता आम्हाला मुलं होतील का मुलं निर्माण करणं हे सेफ आहे का मुलांना जन्म देणं त्याच्याकरता आम्ही काय खबरदारी घ्यावी असं करत करत ते एक प्रश्न आहे आय हॅव अ क्वेश्चन हा माझा ते प्रकरण लांबत गेलं पण त्याच्यात तुम्ही जसे मला प्रश्न विचारतायत ना तसेच अनेक प्रश्न आले आणि त्या प्रश्नांना मी उत्तरं दिली खूप रंगत एनिवे गोइंग बॅक टू महाराष्ट्र टाइम्स मग ते सगळं झालं मग हे वाचक म्हणायला लागले अहो ताई ते सगळे पेपर कुठे गेले माहित नाही आम्हाला लेख काही सापडत नाहीत मग रामदास काका म्हणजे हर्ष भटकळ लोक ते म्हणाले की आपण तुझं ह्याचं पुस्तक काढूया आणि ते टाटा हॉस्पिटलमध्ये राजेंद्र बडवे होते डॉक्टर अनिल काकोडकर ज्यांचं मला वाटतं तुम्ही इथे त्यांना कट्टा तो त्याला मी दादा म्हणते खूप जवळचं नातं आहे आमचं म्हणजे मानलेलं नातं आहे आणि डॉक्टर रवीन थत्ते अतिशय चांगले गृह ते सगळे आले आणि आम्ही ते टाटा हॉस्पिटलमध्ये पॅन्डेमिकच्या आधी पुस्तक प्रकाशित केलं पण त्याच्यानंतर पुन्हा भुणभुण की हे मराठी हल्ली फार कमी लोकं वाचतात तर तू हे इंग्लिशमध्ये कर खूप काम आहे ना इंग्लिशमध्ये करायचं मराठी ही माझी हृदयाची भाषा आहे ती मी इतक्या सहजपणे बोलते आणि इतक्या सहजपणे गोष्टी लिहू शकते तितक्या सहजपणे मला इंग्लिश नसतं लिहिता आलं पण सुदैवाने मला एका फार छान तरुण मुलीचं मुलीची मदत मिळाली तिने हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून इंग्लिश घेऊन के ग्रॅज्युएशन केलं होतं तिला मी दोन प्रकरणं पाठवलं ती आवडली तिने मदत केली एक माझे मित्र आहेत डॉक्टर निकोल म्हणून लिलीमध्ये काम केलेले आणि अशा रीतीने हे पुस्तक हे बघ तर हे मराठी पुस्तक आहे आणि हे इंग्लिश पुस्तक आहे अशी ही दोन पुस्तकं आहेत मराठी पुस्तक सुरुवातीला तर फक्त शंभर रुपयाला होतं कारण त्याचं प्रकाशनाचा थोडा खर्च मी दिला हे पुस्तकसुद्धा अमेरिकेत नऊ डॉलरला आहे पण मला आणि माझ्या नवऱ्याला वाटलं की नऊ डॉलरसुद्धा भारतात जास्त आहेत म्हणून मग आम्ही लिमेनकडे गेलो आणि त्यांना दुसरं हे काय म्हणतो त्याची जी परमिशन तो नंबर असतो न मागचा तो घ्यायला लावला आणि हे पुस्तक दोनशे किंवा अडीचशे रुपयात भारतात मिळू शकेल म्हणजे मी माझ्याकडून होतील ते सगळे प्रयत्न केले की पुस्तकाला पुस्तक घेण्यात कुणाला आर्थिक काही अडचण वाटू नये पण शेवटी एक अडचण राहते ती म्हणजे की मी एक फार साधी व्यक्ती आहे मी काही कोणी सेलिब्रिटी नाही आणि त्याच्यामुळे हे पुस्तक अजूनही जितक्या प्रमाणात जावं तितकं लोकांपर्यंत पोचलं नाही मी तुम्हाला ग्लिव्हेकची गोष्ट सांगितली ना तर ग्लिव्हेकचे नोव्हार्टीसमधले हेड ऑफ द प्रोग्रॅम वॉज डॉक्टर ॲलन हॅटफिल्ड फार मोठं नाव आहे त्या माणसाचं त्याने हा सगळा प्रोग्रॅम त्या काळात केला त्यांनी माझं पुस्तक वाचलं आणि मला फोन केला माझी ईमेल लिहून आणि मला म्हणाले सुलू तुझी काय अपेक्षा आहे तुझ्या पुस्तकाकडनं म्हटलं पोचावं लोकांपर्यंत तू म्हणाली तू तु काय वेडी आहेस का तू इतकं चांगलं पुस्तक कारण नाही लिवेकचं प्रकरण तर अगदी बारकाईने वाचलं कारण ते त्या प्रोग्रामचे ते म्हणतात तू इतकं सायन्स आणि भावना आणि सिम्प्लिसिटी ह्याचा इतका बॅलन्स सुरेख केला आहेस तुझं पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचव ते आता पंच्याहत्तरहून मोठे आहेत रिटायर झालेत पण मला फार आनंद झाला की त्यांनी ते, असं मला सांगावं uh, माझ्याकडे काम करणारी बाई आहे मेड अमेरिकेत तिने ह्या पुस्तकाची रफ कॉपी घेऊन गेली मग तिला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला तिला म्हटलं तू घाबरलीस का ग पॅट नाही सुलो मी तुझं पुस्तक वाचलंय मला सगळं कळतंय आणि तिने पाच पुस्तकं घेऊन दिली मला वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून मला आनंद मिळाला आहे पण मा मी तु, तु, तु तुमची तुमच्या सगळ्यांची इतकी आभारी आहे की तुमच्यामुळे मी अजून खूप लोकांपर्यंत पोचेन आणि मी लोकांना सांगते तुम्ही ह्या पुस्तकावरून माझं नाव काढून टाकलं ते मला काही नाही हे माझ्याबद्दल नाहीच आहे हे कॅन्सरबद्दल आहे आणि कॅन्सरबद्दल लोकांना करावं एवढीच माझी अपेक्षा आहे आणि त्यातून काही लोकांनी जरी आयुष्य बदललं काही लोकांना त्यांच्या घरी कुणाला कॅन्सर झालं असताना मदत करता आली एक ह्या पुस्तकाच्या मागे एका डॉक्टरने लिहिलंय की ट्रीटमेंट चालू असताना योग्य प्रश्न विचारायला योग्य प्रश्न विचारायला आम्हाला मदत झाली हे पुस्तक त्या डॉक्टरांना जाऊन विचारणार काय तुमच्यासाठी लोक तुम्हाला माहितीये काय का विचारायचं नाही पण हा लेख वाचला असेल तर तुम्हाला निदान ह्या थेरपीज म्हणजे काय एवढं तरी समज येते ना म्हणजे अज्ञानात सुख असतं पण ज्ञानात सामर्थ्य असतं एक ह्याच्याशी निगडीत एक प्रश्न विचार ना की म्हणजे आपण माईट बरोबर की म्हणजे आपण दैनंदिन जीवन जसं जगतोय त्यानुसार खूप धावपळ खूप धावपळ असते आजकाल तर आपली आई आपल्यासाठी सतत करत असते तर त्यामुळे अनेकदा असं होतं की तिचं तिच्याकडे तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं किंवा मग थोडीफार हेळसाण होते की तपासण्या कदाचित कधी कधी होत नाही तेवढा वेळ मिळत नाही असं होतं तर माझा असा, असा प्रश्न होता की महिला वर्गाने आणि ज्या स्पेशली ज्या गृहिणी आहेत किंवा माझ्यासारख्या तरुण मुली असतील तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे सो so, त्या पहिली गोष्ट म्हणजे की स्वतःच्या तब्येतीची आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे मी आता मग अशी म्हटलं तसं की काही बदल अचानक व्हायला लागले तर ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका म्हणजे समजा गर्भाशयाचा कॅन्सर आहे तर कारण नसताना अंगावर रक्त जायला लागतं तर दुर्लक्ष करायचं नाही की अरे माझ्या मुलीचा डबा करायला मला होणार नाही तर मी डॉक्टरकडे जाऊ शकत नाही असं नाही करायचं दुसरी गोष्ट म्हणजे की स्तनाच्या कॅन्सरमध्ये मी लिहिले की शक्यतो आपल्याकडे मॅमोग्रॅम तर भारतात नाही होणार फार महागडी प्रोसिजर आहे पण निदान आप व महिन्यातून एकदा आपले स्तन चाचवून डॉक्टरला विचारून नर्सला विचारून काही गाठ वगैरे नाही नाही एवढी खात्री करू शकता जर पॅप स्मिअर करत असतील तर ते करायला पाहिजे ह्या सगळ्या हा प्रश्न तुम्ही विचारला नाहीत पण हा नेहमी येतो की कॅन्सर लवकर ओळखण्यासाठी काय उपाय करता येतील तर हे उपाय आहेत ज्याला स्क्रीनिंग प्रोसिजर्स म्हणतात आत्ता आपल्याकडे या एवढ्याच आहेत ह्याच्या पलीकडे आपल्याकडे नाही आहेत आणि मग जेनेटिक टेस्टिंग पण हे जे सांगितलं ते खास करून महिलांसाठी आणि स्तनाच्या बद्दलचा कॅन्सरच्या बद्दलच हो पण एरवीच्या कॅन्सरना ओळखण्यासाठी जे मग तुम्ही सांगितलं तेच आहे लक्ष्मी हो तेवढंच आहे कारण काय आहे आता अशी शक्यता आहे की कॅन्सर जेव्हा पेशी असतात ना त्यातल्या काही पेशी सुटून रक्तात येतात अतिशय काय म्हणतो सुरुवातीच्या काळापासून आणि त्याला सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्स म्हणतात तर ता आता असं संशोधन चाललंय की रक्ताची तपासणी करून कॅन्सर आहे हे समजू शकेल का पण हे अजून संपूर्ण काय म्हणतो पूर्णावस्थेला गेलेलं नाही अतिशय उत्तम शक्यता है। ते रक्त, रक्त होती ते हो पेशी आहे कळलं ना तर भविष्यामध्ये तुम्ही रक्त रक्ताची चाचणी जेव्हा तुमची होती तेव्हा तुम्हाला कळेल की कर्करोगाचे लक्षण निदान कर्करोगांचं तरी स्क्रीनिंग होऊ शकेल तेव्हा अशी शक्यता आहे जपान सारख्या ठिकाणी ते एंडोस्कोपी करतात कारण त्यांच्याकडे स्टमक कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे तर ते जसं अमेरिकेत कॉलोनोस्कोपी करतात तसं तिथे एंडोस्कोपी करतात अशा स्क्रीनिंग प्रोसिजर पण मी तुला खरं सांगू का वर्षातून एकदा डॉक्टरकडे जाऊन सगळी चाचणी करून घेणं हे तुझं काम आहे कारण सगळ्या मुलींनी पण आपल्या मी माझ्या आईचं केलं होतं आणि माझ्या आईला निघाला होता भला मोठा ट्युमर सुदैवाने तो कॅन्सरचा निघाला नाही पण तेव्हा आमच्या पायाखालची पण जमीन अशीच हल्ली होती की जेव्हा डॉक्टर पी बी देसाई नावाचे अतिशय मोठे सर्जन होते टाटामध्ये आणि ते म्हणाले की हो आहे तुझ्या आईच्या पोटात हे एवढं मोठं पण तर हे आपलं काम आहे ना मला एक क्वेश्चन होता म्हणजे आजकाल गर्भाशयाचे कॅन्सर आढळत आहेत मग त्याची ॲक्च्युली कारण काय पी सीओडी किंवा पी सी ओ एस असणाऱ्या मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये ते होण्याचे चान्सेस किती असतील किंवा त्याचा काही पी ओस किंवा पी सीओडीमुळे काही धोका आढळू शकतो का तर अजून तो तो संबंध लावला गेला नाही आहे पण गर्भाशयाच्या का कॅन्सरचं प्रमाण वाढतंय हे अगदी खरं आहे आणि मी आत्ताच अगदी नुकतंच त्याच्यावर एन्डोमेच्युअर कॅन्सरवर काम केलं आहे पण त्याचं एक कारण असं समजलं जातं मी मगाशी सांगितलं तसं की स्थूलपणा खूप वेळेला ह्या बायकांची वजनं खूप जास्त असतात सगळ्यांची नाही शेवटी एक लक्षात घे की कॅन्सरमध्ये ना तुम्ही नेहमी टक्केवारीत बोलता दोन दोन चार असं नाही बोलू शकत कारण तसं नाहीच आहे पण ज्या बायका वजनाने जास्त असतात आणि शारीरिक हालचाल कमी करतात अशांमध्ये पण त्यातल्या त्यात शारीरिक हालचालीपेक्षा सुद्धा वजन जास्त आहे अशा बायकांमध्ये एन्डोमेट्रियल कॅन्सर गर्भाशयाच्या कॅन्सरचं जा प्रमाण जास्त आढळतं ज्यांना पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज आहे पॉलिसिस्टिक ओव्हरियन अँड युटेरस म्हणजे गर्भाशय हे दोन वेगळे झाले ना बीजांडकोश आणि गर्भाशय त्याचा आपापसात आप संबंध आहे का असं अजून कळेल सिद्ध झालेलं नाहीये शेवटी काय होतं की आता मला कोणीतरी विचारलं कोविडने होतो का कोविड व्हॅक्सिनने कोविड COVID... पण आपल्याला अधा वर्ष वाट पाहायला पाहिजे ना कारण असं नाही की आज मी मगाशी म्हटलं तसं आज दूषित पाणी प्यायलं उद्या खराब झालं असं नाही होत एनी anyway, <coughs> आपण हे बंद करायच्या आधी मग तुम्हाला थोडंसं इम्युनोथेरपी बद्दल सांगायचंय सांगू का <coughs> जे आजची सगळ्यात प्रगत उपचार पद्धती आहे तर इम्युनोथेरपी म्हणजे काय प्रतिक्षमता थेरपी तर आपल्या कातड्यापासून सगळं आपलं शरीर हे स्वतःला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करतात आपल्या नाकात केस असते ते धुळीला किंवा बॅक्टेरियाला थांबवतं वगैरे तसंच आतमध्ये रक्तामध्ये अनेक प्रकारच्या पेशी असतात त्यांचं काम असं असतं की जे आपल्या आपलं नाही त्याला पकडायचं आणि मारायचं याच प्रिन्सिपलवर व्हॅक्सिन झालं की नाही कारण आपण व्हॅक्सिनमध्ये ते वाईट विषाणू शरीरात घालतात मग ट्रेन करतो आपण रक्तातल्या पेशींना की ह्यांना मारा मग ते पुन्हा आले तर त्यांना मारता येतं तर झालं काय की बरेच लोकांना म्हणजे बरेच संशोधकांना डॉक्टरांना कळत नव्हतं की हा कॅन्सर एवढा वाढतोय तरीही इम्युन आपली इम्युन सिस्टीम त्याला मारत का नाही आहे तर गंमत अशी असते की आपल्याच पेशीने आपल्या शरीरातल्या पेशी नष्ट करू नये म्हणून एक उपाय असतो ह्या पेशी असतात ना त्यांच्यावर झेंडे लावलेले असतात मी त्याला म्हणते पत्ता तो पत्ता असतो लावलेला तर इम्यून पेशींना कळतं की हे आपले आहेत हे दुसऱ्याचे नाही आहेत काही रुमेट, आ, 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 काही वेळेला जेव्हा ह्याचा गोंधळ होतो तेव्हा समथिंग कॉल्ड ऑटो इम्युन डिसीज तुम्ही हा शब्द ऐकला असेल फार भयंकर रोमॅटिक रोमॅट काय म्हणतो अथायटिस होतो रोमॅटायडा अथवायटिस किंवा काही जणांना क्रोन्स डिसीजसारखं होतं वगैरे हे काही काही फार गंभीर आजार होऊ शकतात पण गोइंग बॅक टू कॅन्सरबद्दल बोलताना तर काय झालं की पहिल्याने लोकांना वाटायचं की ह्या कॅन्सरच्या पेशी आणि निरोगी पेशी ह्या सारख्याच असणं म्हणून इम्यून सिस्टीमला ओळखता येत नाहीत आणि म्हणून इम्यून सिस्टीम ह्यांना वाढू शकत नाही प्रतिक्षमता आपल्या ज्या शरीरातल्या रक्तातल्या पेशी आहेत पण आता असं करायला लागलं की नाही नाही त्या अगदी सारख्या नसतात थोडा फरक असतो थो, आणि मग अभ्यास केल्यावर लक्षात आलं की कॅन्सरच्या पेशी एक प्रकारची ढाल कवच तयार करतात आणि त्या कवचामुळे इम्युन पेशी त्यांच्यावर हल्ला करू शकत नाही तर आता असं आहे की आपण इम्यून पेशी किती बदलल्या आहेत आणि त्यांचे झेंडे कसे आहेत त्यांचे रिसेप्टर्स म्हणतात त्याला त्यांचे रिसेप्ट ओळखून त्यांच्याविरुद्ध औषधं निर्माण करतोय दुसरं म्हणजे हे जे कवच आहे त्यांचं संरक्षण करणारं त्याच्या त्याला अटॅक करणार त्याला काय म्हणतो काढून पेशींपर्यंत जाणारं ते त्या औषध तयार करतोय आणि ती औषधं फार चांगली होत आहेत दुसरं इम्युनो इंटरफेरॉन वगैरे अशी काही औषधं आहेत हे जे आहे ना दुसरं मी म्हटलं त्या औषध आउशद, एक औषध आहे त्याचं नाव पेम्रोलिझमॲ आणि हे अमेरिकेचे वयोवृद्ध प्रेसिडेंट आहेत कार्ट त्यांना दोन हजार पंधरामध्ये दिलं त्यांना त्वचेचा कॅन्सर झाला होता मेलॅनोमा जो रक्ता मेंदूपर्यंत गेला होता ब्रेन मेटासिसिस आणि तरी ते आजपर्यंत जिवंत आहेत सो so, ही औषधं जेव्हा होतात तेव्हा फार प्रभावी असतात ह्यातलं है सगळ्यात आत्ता अगदी सगळ्यात पुढे असलेलं संशोधन म्हणजे लिव्हिंग थेरपी तर लिव्हिंग थेरपी म्हणजे काय तर ह्या पेशी आपल्या शरीरातनं बाहेर काढतात म्हणजे आपल्या म्हणजे पेशंटच्या त्यांना कॅन्सरच्या पेशी दाखवतात ओळख करून देतात आणि त्यांना ट्रेन करतात कॅन्सरच्या पेशी मारायला आणि मग मा ह्या पेशी परत पेशंटमध्ये oh. घालतात किती कठीण असेल तुम्ही विचार करू शकता का हे पेशंट बाय पेशंट करायला पाहिजे oh. असं एक औषध देऊन होणारी गोष्ट नाहीये आणि ह्याची ह्याचा पहिला प्रयोग त्याच्यात पण नोव्हाटी सहभागी होतो अकरा वर्षापूर्वी झाला आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाचे चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये आणि जेव्हा पहिला प्रयोग झाला तेव्हा ती मुलगी आहे ती काही ती सहा सात वर्षाची होती तेव्हा ती इतकी आजारी झाली इतकी तिला स्ट्रॉंग इम्यून रिॲक्शन आली तुम्हाला माहिती आहे कोविडमध्ये सायटोकाईन स्टॉर्म असं म्हणायचे फार मोठी रि तशी झाली त्यांना वाटलं ही मरणा ती नाही मेली ती जगली त्याच्यातून ह्यांनी सगळे सपोर्टिव्ह थेरपी देऊन आज ती मुलगी व्यवस्थित कॉलेजमध्ये दे शिक्षण देते तिला काहीही होत नाही आहे ती संपूर्ण रोगमुक्त झाली आणि आता ही थेरपी पुढे न्यायचा प्रयत्न चालला आहे की हे एक रक्ताच्या कॅन्सरबद्दल झालं ही लहान मुलीचा होता की हे कुठे कुठे वापरता येईल ह्याचे प्रयत्न पण हे मी तुम्हाला जे सगळं सांगते ना त्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी सगळ्याला चालत नाहीत आणि ह्या गोष्टीबाबत राजू मला तुला विशेषतः सांगायचं आहे की आपले इकडची वृत्तपत्रं मीडिया अतिशय बेजबाबदारपणे वागतात ते असे मथळे देतात की पैशाच्या अभावी पेशंटना उत्तम कॅन्सर थेरपीचा लाभ मिळणार नाही किंवा आता आता इतकी चांगलं उपाय मिळाला आहे आता पैसे मिळत आहेत का बघू वगैरे असलं ते विचित्र उदाहरण देते तुला अतिझोलजी मॅब असं नावाचं एक तू नाव लक्षात ठेवायची गरज नाही असं एक हे इम्युन थेरपीचं औषध आहे हे दोन वर्षापूर्वी एफ डी एने त्याला मान्यता दिली आहे नुकतं त्या काय झालं केमध्ये की ते ह्याच्या पे नसेतून द्यायच्याऐवजी त्यांनी त्वचेच्या खाली दिला तर इथे नसेतून द्यायला जेवढा वेळ लागायचा त्याच्यापेक्षा खूप कमी वेळ लागतो आणि खूप कमी कष्टाचाच एवढाच फरक झाला पण तो लेख असा त्यांनी लिहिला होता की आता हे असं केल्यामुळे कॅन्सर नष्ट झाला तुम्ही का तुम्ही पेशंटच्या भावनांशी घेता असं बे तुमच्याकडे कुणीच असू शकत नाही का तुमच्या एडिटोरियल टीमवर की जो कधीतरी हे लेख बघून त्याची सत्यता पडताळून मग ते छापेल असं का तुम्ही छापता कारण तुला सांगू जे तुम्ही हे सगळं म्हणताय लोकांची मनस्थिती इतकी नाजूक असते ज्याला आपण बुडत्याला गवताचा आधार म्हणतो तसं ना की बिचारे इतके काहीतरी शोधत असतात आणि तुम्ही अशा चुकीच्या बातम्या देता आत्ताही हे तर तेव्हाही होतं तेव्हा मी काम करायची तेव्हा मला आठवतंय की एका शेतकऱ्याने तळेगावच्या असं त्याच्या ओच्यामध्ये मरकटलेल्या सगळे पैसे आणले डॉक्टर साहेब सगळं शेत विकून पैसे आणलेत माझ्या मुलाला बरं करा लोक इतकी बेबस होत असताना आपली जबाबदारी नाही का की आपण योग्य तीच माहिती दिली पाहिजे कारण फसवणारे किती बसलेत आपल्या देशात hmm. खोटं सांगणं मग निदान वृत्तपत्रांनी वगैरे तरी जबाबदारीने काम नको का करायला नाही दिसत ते वृत्तपत्रांनी जबाबदारी सगळ्यांची आहे आणि जेव्हा लाईफस्टाईल डिसीज कॅन्सर जेव्हा बनू पाहतोय ही एक अलार्मिंग बेल सगळ्यांसाठीच आहे त्यामुळे जनजागृतीची अधिकाधिक गरज निश्चितपणे आहे आपण म्हणतो की व्यक्ती तितक्या प्रकृती त्याच्यामुळे प्रत्येकाच्या बाबतीतली केस ही कदाचित वेगळी असू शकते खूप भीती पसरवण्यापेक्षा चुकीचे गैरसमज पसरवण्यापेक्षा आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा योग्य माहिती वाचणं योग्य उपचार घेणं योग्य लोकांकडे जाणं योग्य सल्ले घेणं आणि हे सगळं वेळेत करणं हे खूप गरजेचं आहे जर तुम्हाला तुमचा कॅन्सर बरा करायचा असेल तर आपले मनापासून आभार आपण आज वेळात वेळ काढून इथे आलात आणि चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि यानंतर माझा कट्ट्यावरती आता वेळ झाली इथेच थांबण्याची माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विखिल आणि बढेकर ग्रुप पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट बँक ऑफ महाराष्ट्र चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चितळे फ्लेवर्ड मिल सुधीर वाणके लाईट हाऊस बरवा स्किन थेरपी आणि सोनाई आहार ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट